ओम नमो सद्गुरु जय जय मान को जी बुधरा ओम नमो सद्गुरु जय जय मान को जी सारिखाची अपुला धामनगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला पुंढली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय संताच्या विभूती धर्मालागी अवतरती धर्मरक्षणाकाराने साधू होता ती अवतीर्णे जगा लावावे सत्पंती हिची साधूची पै कृती धर्मरक्षणाकाराने साधू होता ती अवतरिणे एका जनार्दनी साधू हृदयी वसे ब्रह्मानंदो धर्मरक्षणाकाराने साधू होता ती अवतरिणे पवित्र भूमी श्री क्षेत्र पैठण संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थानाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये संत एकनाथ महाराजांच्या चरित्रकथेचं चिंतन आपण करीत आहोत आणि आज या चरित्रकथेच्या दुसऱ्या सत्राला आपण आरंभ करत आहोत.
वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा उल्लेख करत असताना शांती ब्रह्म म्हणून असा उल्लेख केला जातो, अशा संत एकनाथ महाराजांची ही चरित्रकथा ऐकत असताना ज्या पैठणमध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झाला, ज्या पैठणमध्ये एकनाथ महाराजांचं संजीवन समाधी सोहळा होतो आहे, आणि आपण या सप्ताहाच्या निमित्ताने ज्या पैठणमध्ये आपण उपस्थित आहोत ती पैठण नगरी काय आहे याचा विचार आपण काल करत होतो. एखाद्या गावाचं नाव घेतल्यानंतर त्या काही गावाचा आध्यात्मिक सांस्कृतिक इतिहास आपल्या डोळ्यासमोर येत असतो. प्रत्येक गावाची काही एक वेगळी ओळख असते. प्रत्येक गावाच्या दृष्टीने आमच्या गावामध्ये अमुक आहे, आमच्या गावामध्ये तमुक आहे असं आपण त्या गावाच्या संबंधाने बोलत असतो. पैठणच्या बाबतीत काय बोलावं, पैठण ही नगरी कशी आहे, पैठण हे गाव कसं आहे, याच पैठणमध्ये एकनाथ महाराजांनी अवताराला येण्याचं काय ठरवलं असेल, याच भूमीमध्ये नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली ती का घेतली असेल, अशा सगळ्या अनेक प्रश्नांचा विचार आपल्याला या कथेच्या निमित्ताने करायचा आहे. आणि म्हणून या पैठण नगरीचं वर्णन करत असताना लौकिकाच्या दृष्टीने हे पैठण कसं आहे आणि अलौकिकाच्या दृष्टीने हे पैठण कसं आहे याचा थोडा असा विचार आपण कालच्या प्रवचनामध्ये किंवा कालच्या कथाचिंतनामध्ये करत होतो. पैठण ही नगरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून कशी महत्त्वाची आहे, पैठण ही नगरी सांस्कृतिक दृष्टिकोनातून कशी महत्त्वाची आहे, पैठण ही नगरी ऐतिहासिक दृष्टिकोनातून कशी महत्त्वाची आहे, पैठण ही नगरी वैदिकांच्या दृष्टीने कशी महत्त्वाची आहे आणि पैठण ही नगरी वेदांतशास्त्राच्या दृष्टीने कशी महत्त्वाची आहे हे पाहत असताना पैठण ही नगरी व्यवहाराच्या दृष्टीने कशी आहे हेही आपण काल ऐकून आलो. आणि या सगळ्यांचा एक विचार एका बाजूला मांडत असताना मी दुसरा विचार ज्ञानेश्वरीतून असा मांडत होतो की पैठण किंवा आळंदी असेल, देहू असेल, या सगळ्या गावांबद्दल नाथ ज्ञानोबारांनी एकच ओवी देऊन टाकली, ते विवेकाचे गाव, असाही विचार आपण केला. आणि म्हणून लौकिकाच्या दृष्टीने हे सगळे मुद्दे समोर ठेवा आणि अलौकिकाच्या दृष्टीने ते विवेकाचे गाव या ओवीचं चिंतन करा. हे करत असताना हा विवेक म्हणजे काय, ज्या गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला विवेक निर्माण होतो तो विवेक काय, या विवेक शब्दाचा विचार थोडासा आपण काल केला. विवेक या शब्दाचा विचार आपण असा काल करत होतो, सद असद विचार माणसाला कळणं याला विवेक म्हणा. मग त्याच्यामध्ये सार काय असार काय याच्या काही संकल्पना आपण काल समजावून घेतल्या. आणि या सगळ्यापेक्षा विवेक शब्दाचा एक साधा सोपा अर्थ मी काल असं सांगत होतो, विवेक याच्यातला वि शब्दाचा अर्थ, वे शब्दाचा अर्थ आणि क शब्दाचा अर्थ करत असताना विषयापासून वेगळं करणारा त्याचं नाव विवेक. वि म्हणजे विषय, वे म्हणजे वेगळं आणि क म्हणजे करणारा. विषयांपासून वेगळं जो करतो त्याचं नाव विवेक आहे. ज्या क्षणी आपल्या अंतःकरणामध्ये विवेक निर्माण होतो तो क्षण म्हणजे आपल्याला विषयापासून वेगळं करणारा तो क्षण असतो, असाही काल आपण विवेकाचा अर्थ केला. आणि हा विवेक ज्या गावातून मिळतो ते गाव म्हणजे हे पैठण आहे, असा एक आध्यात्मिक अर्थ या पैठण नगरीचा आपण काल पाहत होतो. ज्या भूमीमध्ये आपण आहोत ही भूमी नाथ महाराजांची भूमी, परंतु नाथ महाराजांच्या परंपरेचा इतिहास हा संत भानुदास महाराजांचं नाव घेतल्याशिवाय या परंपरेचा इतिहास पूर्ण होत नाही. आणि म्हणून भानुदास या शब्दाचा विचार करत असताना, भानुदास महाराजांचं चरित्र चिंतन आपण करत असताना भानुदास महाराजांच्या जन्मापासूनचा विचार आपण काल पाहत होतो. आणि हे पाहिल्यानंतर एक फार मोठी घटना, भगवंताचा आणि भानुदास महाराजांचा संवाद जो विजयनगरमध्ये घडला, कृष्णदेवरायाच्या नगरीमध्ये घडला, त्या संवादाचा काल विचार आपण करत होतो. आणि भानुदास महाराजांनी सांगितलं, देवा तू इथून आलं पाहिजे, विजयनगरहून माघारी आलं पाहिजे, आमची पंढरी वैभवाची नगरी नसेल परंतु ती विवेकाची नगरी आहे. या पंढरीमध्ये फार मोठं वैभव व्यवहाराच्या दृष्टीने जरी नसलं तरी भक्तिशास्त्राच्या दृष्टीने प्रेम आणि प्रेमाचा सुकाळ जर कुठं असेल तर तो पंढरीमध्ये आहे. आणि तू माघारी माझ्याबरोबर आलं पाहिजे,
आषाढीला गेलेले भानुदास महाराज कार्तिकीला येतात आणि तोपर्यंत असलेल्या वारकऱ्यांनी काय केलं, चातुर्मास केला असा काल आपण काल पाहत होतो. इथपर्यंतचा विषय आपण काल ऐकत होतो. भानुदास महाराजांचं हे एक लौकिक चरित्र समोर ठेवल्यानंतर भानुदास या शब्दाचा अर्थ करत असताना भानू या शब्दाचा अर्थ आहे सूर्य आणि दास या शब्दाचा अर्थ आहे सेवक. म्हणजे सूर्याचा सेवक, सूर्याचा उपासक, सूर्यनारायणाचे जे दास आहेत त्यांचं नाव भानुदास. असा भानुदास शब्दातून अर्थ कसा निघतो हेही काल आपण पाहिलं. दास हा शब्द एरवी अनेक जण जरी लावून घेत असले तरी दास या शब्दाची भूमिका अंतःकरणामध्ये येणं हे भक्तिशास्त्राने तेवढंच कठीण सांगितलेलं आहे. बऱ्याचदा आपण सेवक म्हणून घेतो वेगळं, दास म्हणून घेतो वेगळं आणि त्याची भूमिका अंतःकरणामध्ये येणं फार कठीण आहे. बऱ्याचदा आपण जे बोलतो तसे आपण असतोच असं सांगता येत नाही. आपण जे मुखातून बोलतो तसं असतं असं सांगता येत नाही. रस्त्याने जात असताना एखाद्या माणसाला आपण विचारतो का हो कसं काय, आपला प्रश्न असतो का हो कसं काय, तो म्हणतो बरं आहे. आपण पुढला प्रश्न विचारतो कुठं निघालात, तो म्हणतो डॉक्टरकडे, उदाहरण संपलं. आपण विचारतो कसा आहात, तो म्हणतो बरं आहे. आपण विचारतो कुठे निघालात, तो म्हणतो डॉक्टरकडे. म्हणजे बरं आहे म्हणतो आणि पुन्हा डॉक्टरकडे चाललो म्हणतो, याचा अर्थ आम्ही बोलतो तसे नसतो हे त्याच्यातून कळतं. त्यामुळे बऱ्याचदा आम्ही सेवक म्हणून घेतो, आम्ही दास म्हणून घेतो, पण आम्ही सेवक या शब्दाचा तरी अर्थ आमच्याकडे आलेला आहे असं सांगता येत नाही. दास या शब्दाची तरी भूमिका आमच्याकडे आलेली असेल असं सांगता येत नाही. भक्तिशास्त्रांनी दास या शब्दाचा अर्थ फार व्यापक सांगितला आहे. भक्तिशास्त्र म्हणतं की दास म्हणून घेत असताना सामान्य भूमिका नाही. दासास्तो प्रसिस्तास्तस्य निदेशवशवर्तिनहा विश्वस्ता प्रभुता ज्ञान सुविनम्र धीयश्चते, ही भक्तिशास्त्राने केलेली व्याख्या आहे. याच्यामध्ये चार भूमिका सांगितल्या. एक आश्रित असावं लागतं, दुसरं आज्ञेत असावं लागतं, तिसरं विश्वासात असावं लागतं आणि चौथं विनम्र असावं लागतं. त्याच्याशिवाय दास्यत्व येत नाही. आश्रित असावं लागतं. दास कुणाला म्हणा, भक्तिशास्त्र सांगतं जो मालकाच्या आश्रित आहे त्याला दास म्हणा. एक आश्रित आहे, आश्रित या शब्दाचा अर्थ कळाला का, जवळ असणं, त्यांच्या सहवासात असणं, त्यांच्या आश्रयाला असणं, त्याला दास म्हणा. आश्रित आहे ना तो दास. एवढी व्याख्या केली तरी कमी पडते का, जवळ असतात पण ऐकत काहीच नसतात. जवळ आहे पण काहीच ऐकायचं नाही. आश्रित आहे पण आज्ञेत नाही ना, फक्त आश्रित आहे पण आज्ञेत नाही. मग आश्रितही असावं लागेल आणि आज्ञेतही असावं लागेल तर त्याला दास म्हणता येईल. म्हणून दोन शब्द झाले. दास कोणाला म्हणायचं, एक आश्रित असावं आणि दुसरं आज्ञेत असावं. ठीक आहे, त्याला दास म्हणा. भक्तिशास्त्र म्हणतं एवढ्यालाही दास म्हणता येणार नाही. का, बरीच मंडळी आश्रित असतात, आज्ञेतही असतात, परंतु आपण आपलं ऐकतातही पण ऐकलेलं ते करतीलच याचा विश्वास नसतो. विश्वास असावा लागतो, विश्वासार्थ असावी लागते. म्हणून आश्रित असावं, आज्ञेत असावं, विश्वासात असावं. ठीक आहे ना, मग झालं का दास या शब्दाची व्याख्या. भक्तिशास्त्र म्हणतं एवढ्यावर व्याख्या थांबत नाही. काही मंडळी आश्रित असतात, आज्ञेत असतात, विश्वासात असतात पण विनम्र नसतात. म्हटले विनम्रता असावी. या चार गोष्टी असतील तरच त्याला दास म्हणता येईल. या चार गोष्टी तंतोतंत ज्यांच्या जीवनचरित्रामध्ये पाहायला मिळत होत्या त्यांचं नाव आहे भानुदास. हे भानुदास हे त्यांचं नाव आहे. या चारही गोष्टी आहेत. भगवंताच्या आश्रित आहेत भानुदास महाराज. भगवंताच्या आश्रित आहेत भानुदास महाराज. भगवंताच्या आज्ञेत आहेत भानुदास महाराज. भगवंताच्या विश्वासात आहेत आणि भानुदास महाराज भगवंताविषयी विनम्र आहेत. आणि मग असे भानुदास महाराज, त्या भानुदास महाराजांना जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं चक्रपाणी. चक्रपाणींना जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं सूर्यनारायण. इथपर्यंत भानुदास महाराजांचं चरित्र आहे बरं का. सूर्यनारायणाच्या जन्मापर्यंत भानुदास महाराजांचं चरित्र आहे. म्हणजे चरित्रामध्ये उल्लेख असा केलाय की आपल्या मुलाचं नाव भानुदास महाराजांनीच ठेवलं आणि आपल्या नातवाचं नाव सुद्धा भानुदास महाराजांनीच ठेवलं. नावं सुद्धा किती गोड आहेत बघा. भानुदास हे नाव किती गोड आहे, चक्रपाणी हे नाव किती गोड आहे, सूर्यनारायण हे किती नाव गोड आहे.
जेणेकरून त्या नावाचा उल्लेख करताना तरी भगवंताचं चिंतन आपल्याकडून घडावं हा त्याच्या पाठीमागातला उद्देश असतो. अशा पद्धतीची नामकरण झाली. सूर्यनारायण जन्मल्यानंतर काही दिवसानंतर तो सूर्यनारायण म्हणजे नातू मोठा होऊ लागला. भानुदास महाराज समाधीस्थ झाले. सूर्यनारायणाचा चक्रपाणींनी म्हणजे सूर्यनारायणाच्या वडिलांनी चक्रपाणी महाराजांनी यथायोग्य काळी विवाह केला. सूर्यनारायणांच्या पत्नीचं नाव सांगितलं जातं रुक्मिणी. आणि यथायोग्य काळी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्यांना जो मुलगा झाला त्या मुलाचं नाव आहे एकनाथ. सूर्यनारायण आणि रुक्मिणी या दोघांना जो मुलगा होतोय त्या मुलाचं नाव आहे शके 1455 असा शक केशवकृतांनीही सांगितला आणि लर पांगारकरांनीही सांगितला एकनाथ. हे जे एकनाथ महाराज अवताराला आले, हे एकनाथ महाराज अवताराला आले ते कुठं आले, कसे आले, केशवकृतांनी केशवांनी जे एकनाथ महाराजांचं चरित्र लिहिलं त्याच्यातली पहिलीच ओवी अशी सांगितली आहे. अधिष्ठानवासी प्रतिष्ठान ग्रामी लीला विग्रहे जन्मला पुण्यभूमी महाराज श्री एकनाथ भिमानी नमू पाद पद्मा जपो नामवाणी. पहिलीच ओवी त्याच्यामध्ये उल्लेख असा केला जातो लीला विग्रहे जन्मला पुण्यभूमी. पुण्यभूमीमध्ये हा विग्रह अवताराला आला. विग्रह या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. जन्मला या शब्दाचा अर्थ आहे अवताराला येणं. निर्गुण असलेला परमात्मा सगुणामध्ये संत रूपाने अवताराला येणं ही सुद्धा परमात्म्याची एक लीला आहे. म्हणून लीला विग्रही जन्मला पुण्यभूमी ही सुद्धा एक लीला आहे. निर्गुणातून भगवंताने सगुणामध्ये येणं. संत संत म्हणजे असतं काय? संत हे एक परमात्म्याचंच रूप आहे. रोजची भाषा आहे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवान म्हणजेच संत आणि संत म्हणजेच भगवान. निर्गुण असलेलं हे तत्व रूपाला आलं. संत रूपाने अवताराला आलं. सगुण तरी म्हणायचं कशाला आणि निर्गुण तरी म्हणायचं कशाला? तत्वज्ञानाने याची एकच व्याख्या केलेली आहे. जे इंद्रिय अगोचर असतं त्याला निर्गुण म्हणा, जे इंद्रिय गोचर होतं त्याला सगुण म्हणा. जे इंद्रिय अगोचर आहे, डोळ्याला दिसत नाही ते निर्गुण आहे, हाताने स्पर्श करता येत नाही ते निर्गुण आहे. पण जे डोळ्याला दिसतं, हाताने स्पर्श करता येतो, ज्याच्या चरणावर नतमस्तक होता येतं ते सगुण आहे. अशा सगुण रूपाने संत रूपाने परमात्मा अवताराला येतात ती एक लीलाच आहे. परंतु हे वर्णन करताना केशवानी मात्र वर्णन असं केलं, हे जे अवताराला आले ते अवताराला आलेली भूमी मात्र पुण्यभूमी आहे. संतांचा अवतार हा पुण्यभूमीमध्ये असतो. जगद्गुरु तुकोबार यांचे शब्द आहेत, पवित्र ते कुळ पावन तो कुळ पावन तो देश पवित्र ते Da da da.
महाराज बोलतात संतांचा अवतार ज्या भूमीमध्ये होतोय पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती ते कुळ पवित्र आहे तो देश पवित्र आहे. पवित्र हा शब्द अशा विविध अंगाने मांडता येतो. कालतः पवित्र, देशतः पवित्र, कुलतः पवित्र, संस्कारतः पवित्र, संबंधतः पवित्र, स्वरूपतः पवित्र. हा पवित्र शब्द कालतः पवित्र, काही कालामध्ये पवित्र असणं काही कालामध्ये पवित्र नसणं कालतः पवित्र. काही वेळेस पवित्रपणा सुद्धा कालाच्या अनुषंगाने असते. काही कालामध्ये आपण पवित्र असतो काही कालामध्ये पवित्र असो असं सांगता येत नाही. अधिक महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपण पवित्र असतो इतर महिन्याचं काही बोलता येत नाही. कालतः पवित्र कठीण आहे. लहानपणी आम्ही काही परंपरेतल्या गावांना राहायचो हजर. एका गावामध्ये मी राहिलो महिना दोन महिने होतो. रोज भजन असायचं, रोज असायचं भजन. एके दिवशी एक भजनी भजनाला आलाच नाही, आलेच नाही, मला कळे ना. मी दुसऱ्या दिवशी आपलं सकाळी त्यांना विचारलं, अहो रोज भजनाला येतात काल कसं काय आलं नाही? ते म्हटले नाही नाही आलो नाही. अहो म्हटलं तेच विचारतो आहे कसं काय आलं नाही? ते म्हटलं काही नाही काल मंगळवार होता आलो नाही. मला कळे ना, नंतर कळालं. कालतः हा पवित्र, काही कालामध्ये आपण पवित्र असतो काही कालात अपवित्र असतो. देशतः पवित्र, ज्या भूमीमध्ये संतांचा अवतार आहे, ज्या भूमीमध्ये पवित्र नदीचा प्रवाह आहे, भूमीमध्ये पवित्र ऋषींची नित्य तपश्चर्या आहे, याला देशतः पवित्र म्हणा. कुलतः पवित्र, संतांच्या कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या ठिकाणी येणारा जो पवित्रपणा आहे याला कुलतः पवित्र म्हणा. एकनाथ महाराज पवित्र ते कुळ आणि पावन तो देश. कुळ पवित्र आहे. ज्या भानुदास महाराजांनी विजयनगरून भगवान पांडुरंग परमात्म्याला पंढरपूरला घेऊन आले अशा भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांचा जन्म आहे. कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे, ती भूमी पवित्र आहे, ती पैठण नगरी पवित्र आहे. की ज्या पैठण नगरीमध्ये शालिवान नावाच्या राजाची राजधानी म्हणून ज्या नगरीकडे पाहिलं जातं, धर्मपीठ म्हणून ज्या नगरीकडे पाहिलं जातं, हे सगळे विषय एका बाजूला ठेवा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मज्ञानाचा पहिला पाठ ज्या भूमीमध्ये गिरविला ती भूमी ही प्रतिष्ठान नगरी असल्यामुळे ती पवित्र असलेली भूमी. या देशामध्ये या भूमीमध्ये नाथ महाराजांचा अवतार होतोय. केशवकृत चरित्रामध्ये फार गोड वर्णन केलंय. मुळी जन्मला निर्गुणी पुण्यभूमी, त्वरे माय बापा गती मोक्षधानी, प्रतिपाळ देहासी तो ह्या योजी, जनोद्धार व्हावा कलियाची याची. केशव म्हणतात की नाथ महाराजांचा अवतार झाला, पण अवतार झाल्याबरोबर काय झालं, कोणत्या नक्षत्रावर हा अवतार झाला? एकनाथ महाराजांच्या चरित्रात वर्णन असं आहे, मूळ नक्षत्रावर हा अवतार झाला. नाथ महाराजांचा जन्म हा मूळ नक्षत्र आहे. जुनी मंडळी काय बोलत असत तुम्हाला आठवत असेल, जर एखादा मुलगा वांड असेल ऐकतच नसेल आमच्या मुळावर उठलाय म्हणतात. बघा तुम्ही वांड असेल विचित्र वागायला लागला मूळ नक्षत्रावर म्हणतात. मूळ नक्षत्र आपल्याकडे चांगलं मानलं जात नाही आणि मूळ नक्षत्रावर एकनाथ महाराजांचा जन्म आहे. मी जरा एकनाथ महाराजांचा एक अभंग आपल्याला सांगतो, बहुतांशी कुठल्याच गात्यामध्ये पाहायला मिळत नाही, ऐका. फार गोड अभंग आहे. एकनाथ महाराजांचं लौकिक आणि अलौकिक चरित्रच वर्णन करणारा हा अभंग आहे जन्माचा. लरा पांगारकरांनी जे एकनाथ महाराजांचं चरित्र केलंय त्याच्यामध्ये हा अभंग दिलाय. पैठणमध्ये नाथवंशजांकडे ज्या जुन्या पोथ्या काही सापडतात त्याच्यामध्ये एके ठिकाणी हा अभंग लिहिलाय असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी आपल्याकडे जे नाथ महाराजांचे गाथे उपलब्ध आहेत त्या गाथ्यामध्ये कुठेही हा अभंग दिसणार नाही. परंतु हा अभंग जुन्या काही पोथ्या म्हटलं जाईल त्याच्यामध्ये आहे. लरांनी त्याचा उल्लेख फार चांगला केलाय. तो अभंग असा आहे,
मुळीची मुळ्या मुळीच्या मुळी एका जन्मला, मुळीच्या मुळा एका जन्मला मायबापे थोर धाक घेतला, मुळीच्या मुळा एका जन्मला मायबापे थोर घातक धाक घेतला, कैसे मूळ नक्षत्र आले कपाळा सोये लागलो दोहींच्या निर्मुळा, शांतीकरिता अवघ्यांची झाली शांती, शांतीकरिता अवघ्यांची झाली शांती, मुळी लागोनिया लाविली ख्याती, एका जनार्दनी मुळीच्या गोठी माया सगट सगळा बापाची गोठी। मी अभंगाचा अर्थ सांगतो, दोन पद्धतीने अर्थ आहे, मला जो भावला तो अर्थ। मुळीची मुळीच्या मुळी एका जन्मला, नाथ महाराजांचा जन्म झाला, एका एका या शब्दाचा अर्थ एकनाथ, एकनाथ महाराज जन्माला आले, कुठं आले, मुळीच्या मुळी मूळ नक्षत्रावर जन्माला आले, बरोबर, ठीक आहे, आले असतील, एवढं काय त्याच्यामध्ये। त्या अभंगामध्ये उल्लेख असा आहे, मायबापे थोर धाक घेतला, मूळ नक्षत्रावर हा जन्माला आल्यामुळे आई वडिलांना फार भीती वाटायला लागली, याचं कारण असं आहे, मूळ नक्षत्रावर मुलगा जन्माला आला की त्याच्या आईबापाचा नाश होत असतो, आईबाप निवर्तत असतात। मी आपल्याला बोलेल पुढं, पुढं असं सांगतात, कैसे मूळ नक्षत्र आले कपाळा, हे मूळ नक्षत्र कसं आमच्या नशिबाला आलं, काय केलं या मूळ नक्षत्राने, सोये लागलो दोहीच्या निर्मुळा, दोहीच्या या शब्दाचा अर्थ आहे आईबाप, निर्मुळा या शब्दाचा अर्थ आहे निवर्तन, या दोघांनाही निर्मूळ निवर्तण्याकरिता कारण ठरतं ते मूळ नक्षत्र, शांतीकरिता अवघ्यांची झाली शांती, मुळी लागोनिया लाविली ख्याती। एकनाथ महाराज सांगतात, मूळ नक्षत्रावर हा अवतार झालाय, हा जन्म झालाय, आणि मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे आई वडिलांना भीती वाटायला लागली, कारण आई वडील मूळ नक्षत्रावर मुलगा जन्माला आला की निवर्तत असतात, आणि तशीच घटना घडली। एकनाथ महाराजांच्या चरित्रात वर्णन असं आहे की नाथ महाराजांचा जन्म झाला आणि काही दिवसातच आई वडील निघून गेले, आई वडिलांचा निधन झालं, चक्रपाणी म्हणजे त्यांचे आजोबा, त्या आजोबांनी सगळा सांभाळ केला असं वर्णन केलंय। हा झाला लौकिकाच्या दृष्टीने अर्थ, पण मला जरा एक वेगळा अर्थ आणखीन सुचवायचा आहे। इथं मूळ नक्षत्रावर नाथ महाराजांचा जन्म होतो आणि दोघांचाही निर्मूळ होऊन जातं असं सांगितलं जातं, हे आई आणि बाप नेमके कोण, तिथला आई शब्दाचा अर्थ काय आणि तिथला वडील शब्दाचा अर्थ काय, तत्वज्ञानांनी अर्थ असा केला आहे, आई शब्दाचा अर्थ आहे प्रकृती आणि वडील शब्दाचा अर्थ आहे पुरुष, सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती पुरुष सांगितलं जातं, किंवा गीतेचा अभ्यास करताना अक्षर अक्षर सांगितलं जातं, आणि म्हणून प्रकृती आणि पुरुष। मूळ नक्षत्रावर एकनाथ महाराजांचा अवतार होतो, आई वडील दोघांचाही निधन होतं, म्हणजे कोण, तर प्रकृती आणि पुरुषाचा नाश होतो। आता पुढे ऐका, प्रकृती आणि पुरुषाचा नाश झाल्यानंतर जे एकटं शिल्लक राहतं तो परमात्मा आहे आणि तो एकच राहतो, म्हणून एकनाथ असं नाथ महाराजांचं नाव उल्लेख केला जातो, एक एकमेव अद्वितीयं ब्रह्म। प्रकृती आणि पुरुष या दोघांचा बाद झाल्यानंतर, प्रकृती म्हणजे माया, पुरुष या शब्दाचा अर्थ ईश्वर, वेदांतांनी पुष्कळ चिंतन केलंय, वेदांतशास्त्र सांगतं मूळ असलेलं ब्रह्मचैतन्य त्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी ही माया नावाची उपाधी लागल्यानंतर ईश्वर हा निर्माण होतो। ईश्वर ईश्वर या शब्दाची तरी व्याख्या काय, नाथ महाराजांचे शब्द आहेत, कल्पना अविद्या तेने झाला जीव माया उपाधी शिव बोलीची, नाथ महाराजांचे शब्द। मी आपल्याला त्याच्याकरता मी असं सांगेल, मी आपल्या ऐकण्यातलं एक कुट अभंग नाथ महाराजांचा सांगून पुढे जातो, पती जन्मला माझे उदरी मी झाले त्याची नोवरी, लावा अर्थ कसा लावता तसा, पती जन्मला माझे उदरी, जाऊ द्या लक्षार्थ कळेल न कळेल पण वाच्यार्थ तरी कळून घ्या। ती स्त्री म्हणते, अहो कळालं का, हा जो आहे ना हा माझा नवरा आहे, कुठं जन्मला, माझ्या पोटात, माझ्या पोटामध्ये हा जन्माला आला, मी त्याची बायको झाली, शक्य आहे का, जो पोटी जन्माला येतो त्याच्याबरोबर कुठे विवाह होत असतो का,
पण मात्र ही स्त्री मात्र म्हणते आहे, पती जन्मला माझी उदरी, मी झाले त्याची नोवरी. अर्थ कसे लावायचे याचे? वेदांत शास्त्राचं चिंतन त्याच्याकरता गरजेचं आहे. जरी भर दुपारी 4 वाजता चाललेलं असलं तरी गरजेचं आहे. जिलेबी वगैरे सगळं झालेलं असलं तरी आवश्यक आहे, आवश्यक आहे. वेदांत शास्त्र असं सांगतं की इथं जी बोलणारी स्त्री आहे, नाथ महाराजांचीच भाषा आहे, हे काही माझी भाषा नाही आहे. नाथ महाराज सांगतात ती बोलणारी जी स्त्री आहे ती स्त्री कोण आहे? अविद्या नावाची ही स्त्री आहे, माया नावाची ही स्त्री आहे. आणि ही माया काय म्हणते? पती जन्मला माझी उदरी. म्हणजे काय? ही माया जेव्हा ब्रह्मचैतन्याच्या आश्रित जाते तेव्हा या माया आणि ब्रह्मचैतन्याच्या आश्रितातून ज्याची निर्मिती होते तो ईश्वर आहे. माया म्हणते की या ईश्वराची निर्मितीच माझ्या आणि ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने, मी जेव्हा ब्रह्मचैतन्याच्या आश्रित जाते तेव्हा जी निर्मिती होते त्याला ईश्वर म्हटलं जातं. पुढं काय केलं जातं? हा निर्माण झालेला जो ईश्वर आहे त्याच्याबरोबर मी संसार करू लागते आणि हे सगळं जग निर्माण करते. या सगळ्या जगाला निर्मितीला कारण कोण? एक प्रकृती नाव माया आणि दुसरा पुरुष नाव ईश्वर. म्हणजे ईश्वर आणि माया या दोघांच्या संसारातून या संपूर्ण जगाची निर्मिती होत असते. आता काय करावं लागेल की ज्या पद्धतीने प्रकृतीचा नाश करणं गरजेचं असतं तसं ह्या पुरुष याचाही नाश करणं गरजेचं असतं. कारण या प्रकृती आणि पुरुषाच्या पलीकडे जे आहे ते एकमेव अद्वितीय ब्रह्म असणारा परमात्मा असल्यामुळे नाथ महाराजांच्या चरित्राचा उल्लेख करत असताना नाथ महाराज ज्यावेळेस अवताराला आले त्यावेळेस प्रकृती आणि पुरुषाचा बाद झाला, म्हणजे प्रकृती आणि पुरुष नष्ट झाले. म्हणजे प्रकृती आणि पुरुष मिथ्या ठरलं आणि एकदा ते मिथ्या ठरल्यानंतर जे एक राहतं ते एक राहणारा तोच नाथ आहे आणि त्याच नाव एकनाथ, असा आध्यात्मिक अर्थ सांगितला एकनाथ महाराजांचा. आणि म्हणून दोन्ही अंगाने मुळी लागोनिया लाविली ख्याती, इथला मुळी हा शब्द दोन अंगाने, एक तर मूळ नक्षत्रावर जन्माला आल्यानंतर प्रकृती आणि पुरुषाचा नाश झाला आणि एकच परमात्मा शिल्लक राहिला म्हणून एकनाथ, हा एक झाला अर्थ. आता दुसरा अर्थ, मूळ नक्षत्रावर जन्माला आल्यामुळे जगाचं असलेलं जे मूळ त्या मुळावरच यांचं लक्ष राहिलं आणि ते एकच लक्ष होतं आणि मूळ या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म, ते एक आहे म्हणून एकनाथ, हा दुसरा अर्थ झाला. असा दोन्ही अंगाने अर्थ पहा. नाथ महाराजांचे आई वडील गेले, लौकिकाच्या दृष्टीने या जाऊ द्या, हे अध्यात्मातला विचार. लौकिकाच्या दृष्टीने एकनाथ महाराजांचे आई वडील वारले. चक्रपाणी म्हणजे आजोबांनी नाथ महाराजांचा सगळा संभाळ करायचं ठरवलं. आपणच आता याचं संगोपन करायचं, आपणच याची आई आहोत, आपणच याचे वडील आहोत. यांचं एकनाथ नाव का ठेवलं? आणखीन एक अर्थ सांगितला जातो, आणखीन एक अर्थ असा सांगितला जातो, भानुदास महाराजांच्या कुळामध्ये भगवंताची भक्ती करणारा हा आता एकटाच उरला म्हणून एकनाथ, असं एक अर्थ सांगितला जातो. हा एकटाच उरला म्हणून एकनाथ. चक्रपाणींनी एकनाथ नाव ठेवलं. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांची बाल्यावस्था सांगत असताना असं वर्णन केलेलं आहे, श्रद्धा आणि मेधा या दोन्हीचा संगम म्हणजे एकनाथ महाराजांचं जीवन आहे. मेधा या शब्दाचा अर्थ बुद्धी. बुद्धी आणि श्रद्धा या दोन्हीचा समन्वय ज्यांच्या जीवनात आहेत ते नाथ महाराज आहेत. एक वर्ग असा असतो की ज्याच्याकडे श्रद्धा आहे परंतु बुद्धी नसते, आणि दुसरा वर्ग असा असतो की ज्याच्याकडे बुद्धी आहे पण श्रद्धा नसते. एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे श्रद्धा आहे, भावना आहे पण ज्ञान नाही. आणि एक वर्ग असा असतो की ज्याच्याकडे ज्ञान नाही परंतु भावना आहे. भावना आहे परंतु ज्ञान नाही आणि ज्ञान आहे परंतु भावना नाही, असे समाजामध्ये वर्ग दिसून येतात. एक वर्ग या दोन्हीच्याही पलीकडे असतो, काहीच नाही, श्रद्धाही नाही भावनाही नाही, कळतं म्हणावं तर कळत असलेलंही दिसत नाही त्याच्या वावरण्यावर, नाही कळतं म्हणावं तर कळत असल्यासारखा दिसायला लागला. दोन्ही काही काही माणसं फार गमतीची असतात. भगवंतांनी अर्जुनाला उल्लेख केलाय बघा, जाणता तरी मनविषी परी नेनेविचे न संदिशी. भगवान म्हणतात ना अर्जुनाला, अर्जुना जाणता तरी मनविषी, वरून तू पाहिल्यानंतर तुला शहाणा आहे असं म्हणावं वाटतं पण तुझ्या बरोबर संवाद करताना लक्षात येतं की तुझ्यासारखा वेडा कुणीच नाही. बऱ्याचदा असंच घडतं,
आपण ज्याला शहाणा म्हणून संवाद करायला जातो, शहाणा म्हणून संवाद करायला गेल्यानंतर लक्षात येतं की अरे हा तर फार वेड आहे, किंवा शहाणा म्हणून कीर्तनाला बोलवल्यानंतर ऐकल्यावर लक्षात येतं हे आपलंच सांगितलंय असं जाणता तरी म्हणिसी परी नेनिवी ते न संडिसी. जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे, बसच्या प्रवासामध्ये एक मनुष्य असं पॅन्ट शर्ट वगैरे व्यवस्थित घालून बसमध्ये बसलेला होता, आणि मग बसमध्ये बसल्यानंतर प्रवासामध्ये अनेक प्रवासी येत असतात जात असतात, तो बसला माझ्याजवळच बसला. बस निघाली, एकमेकाला नमस्कार केला, मला वाटलं आपली कीर्तनं यूट्यूबवर सध्या गाजतायत फार, बहुतेक आपलं कीर्तन ऐकूनच आपल्याला नमस्कार केला यांनी, बरं झालं. बसच्या प्रवासामध्ये गंमत अशी असते की महाराजांना पाहून काही काही लोक नमस्कार करतात, आणि महाराज एसटीत आलेत म्हटल्याबरोबर काही काही माणसं विनाकारण पेपर तोंडाला आडवं धरतात, कारण त्यांना वाटतं आपली जागा यांना द्यावी लागते काही की. असंही होतं बसच्या प्रवासामध्ये, बसलो नमस्कार केला, बस निघाली, पंढरपूरलाच जायचं होतं. त्यांनी कंडक्टरला सांगितलं 2 पंढरपूर तिकीट द्या. मला वाटलं बहुतेक आपली कीर्तन ऐकून हा आपल्यावर खुश झालाय म्हणून आपलंही तिकीट काढतोय, कारण हा एकटाच होता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर हा एकटाच आहे, याला कोणी मागं पुढं काही दिसेना, कोणी आलेलं किंवा कोणाला तो म्हणत नाही आहे की मी तिकीट तुमचं काढतो अमुक तमुक, एकटाच आहे असं वाटलं. बहुतेक आपलं तिकीट काढलं येईल काही का असे ना, महाराज झाल्याचा तेवढा तरी फायदा. मी जरा निश्चिंत झालो, कंडक्टरनी सगळ्यांना तिकीट विचारलं, मला विचारलं, मी थोडं यांच्या त्या माणसाकडे बघितलं, त्या माणसाने काही नाही म्हणजे मी काढलंय किंवा अमुक तमुक काही नाही, मी शेवटी माझं तिकीट काढलं. बस बरीच दूर गेल्यानंतर मी सहज त्यांना विचारलं का हो कोण आलंय का बरोबर, कोण नाही कोण नाही. मी म्हटलं मग तुम्ही 2 तिकीट घेतली ना पंढरपूर, कोणीतरी असेल ना म्हणून 2, नाही नाही एक हरवलं तर एक असावं म्हणून घेतलं. मी गप्प बसावं का नाही, मी त्याच्या पुढचा प्रश्न विचारला, समजा 2 तिकीट हरवले तर, तो म्हटला फुकटचा पास आहे आपल्याकडे, उदाहरण संपलं कळालं का पहा. जाणता तरी म्हणविसी परी नेनिविते न संदिसी. काही माणसं शहाणी जरी दिसत असली तरी ती शहाणी असतील असं सांगता येत नाही, काही बुद्धिवान दिसतात परंतु श्रद्धा नसते, काहीकडे श्रद्धा असते तर ते बुद्धिवान नसतात, आणि बुद्धिमानही नसतात आणि श्रद्धाही नसते, अशी अनेक मंडळी आपल्याला दिसायला लागते. पण एकनाथ महाराजांच्या चरित्रात वर्णन असं केलंय, इथं श्रद्धाही आहे आणि मेधाही आहे. अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, बुद्धीची कुशाग्रता आहे, कोणत्याही गोष्टीकडे चौकस बुद्धीने पाहण्याची वृत्ती आहे. अनेक प्रश्न नाथ महाराज आपल्या आजोबांना विचारतायत लहानपणी, बाबा हे कसं ते कसं, हे सांगा ते सांगा. जितके प्रश्न विचारले जातात तितके सकाळपासून संध्याकाळपर्यंत होणाऱ्या आध्यात्मिक संस्काराचा फार मोठा प्रभाव नाथ महाराजांवर आहे, आणि म्हणून तितक्याच मनोभावे एखादा जर गावामध्ये कीर्तनकार आला आणि मग त्याचं कीर्तन सुरू झालं तर नाथ महाराज सगळ्यात पुढं जाऊन बसायचे आणि त्या कीर्तनकाराचं कीर्तन इतक्या तन्मयतेने ऐकायचे जणू काय हा अनेक वर्षाचा श्रोत आहे असं त्या कीर्तनकाराला वाटायचं. ही अंतःकरणातली श्रद्धा. काही असो कीर्तन ऐकायचं आहे ना, श्रद्धेने ऐकलं पाहिजे. कीर्तन झाल्यानंतर त्या अभंगाचं चिंतन करताना मात्र बुद्धीची कसोटी लावली पाहिजे. नाथ महाराजांचा हा स्वभाव. गावातल्या मंदिरात कोणाचं कीर्तन म्हटलं की आजोबांच्या अगोदर नाथ महाराज त्या कीर्तनाला जाऊन बसायचे. लहान असलेला हा एकनाथ समोर बसायचा, मन डोलावून ते कीर्तन सगळं ऐकायचं, आणि कीर्तन झाल्यानंतर घरी गेल्यानंतर आपल्या आजोबाबरोबर त्या कीर्तनातल्या काही प्रमाणांबद्दल, काही सिद्धांताबद्दल, काही संदर्भाबद्दल चर्चा करायची, त्याच्यावरचे काही विषय बोलायचे, हा संदर्भ कसा दिला असेल, हे प्रमाण कसं दिलं असेल, हा संदर्भ ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथ नेमकं कोणाचा आहे, त्याचा मूळ काय आहे, हे नाथ महाराजांनी आपल्या आजोबांना विचारायचं. कीर्तनामध्ये आलेल्या प्रमाणांची चर्चा, कीर्तनामध्ये आलेल्या सिद्धांतांची चर्चा, कीर्तनामध्ये आलेल्या दृष्टांताची चर्चा घरी जाऊन एकनाथ महाराजांनी करावं, आणि कीर्तन ऐकताना मात्र अत्यंत मनोभावे ऐकावं. आमचे गुरुजी
मी ज्यांच्याकडे अध्ययनाला होतं गुरुरीभू पाठशाळेमध्ये असताना चातुर्मासामध्ये किंवा अनेक ठिकाणी वेळेला पाठशाळेचे विद्यार्थी आम्ही सगळे आणि मग गावात कोणाचंही कीर्तन असलं सप्ताह असला काही पुण्यतिथीचं कीर्तन असलं की अलीकडे विद्यार्थ्याशिवाय कीर्तन होत नाही चला ते आम्ही निघायचं कीर्तनाला जायचं कीर्तनाला बसायचं ते भाऊ यायचे आमच्याबरोबर आता ते एवढे विद्वान अनेक ग्रंथ त्यांचे सुटलेले पण तेही यायचे आमच्याबरोबर मी एके दिवशी त्यांना विचारलं म्हटलं तुम्ही कुणाचीही कीर्तनं कसं काय ऐकायला येऊन बसता खरं तर त्या लोकांनी तुमच्या पुढे कीर्तन करावं एवढा उभा राहावं एवढा अधिकार नाही कीर्तन करायचं लांब राहिलं पण तुम्ही मात्र मन लावून कीर्तन ऐकत बसता अगदी कसं काय त्यांनी मला दोन कारणं सांगितली ते म्हणते कोणाचंही कीर्तन असावं ऐकायला जायचं म्हटलं का ते म्हटले कमीत कमी कीर्तनामध्ये दोन चार वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होतं त्यावेळेस आपल्याकडून भजन होतं हा पहिला अर्थ आणि कोणाचंही कीर्तन का ऐकावं की कमीत कमी कीर्तन कसं करू नये एवढं तरी कळेल म्हणून ऐकावं कीर्तनं कशी करू नयेत प्रवचनं कशी करू नयेत अलीकडल्या काळातली कीर्तन आणि प्रवचनाची पद्धती बदलत चालली हॅलो नाथ महाराजांनी अत्यंत श्रद्धेने कीर्तन ऐकायला बसावं गावात कोणी कीर्तन करायला की सगळ्यात पुढे जाऊन बसायचं घरी गेल्यानंतर त्या कीर्तनाच्या सगळ्या चर्चा करायच्या ही चौकश बुद्धी पाहिली यथायोग्य काळी 6व्या वर्षी उपनयन संस्कार झाले ज्याला मुंज म्हटलं जातं ते उपनयन संस्कार मुंज झाली आणि मग मुंज झाल्यानंतर नियम आहे वेदाध्ययन करणं हा नियम आहे जोपर्यंत उपनयन संस्कार होत नाही तोपर्यंत वेदाध्ययन करण्याचा अधिकार येत नाही उपनयन संस्कार झाल्यानंतर मात्र वेदाध्ययनाचा अधिकार येतो आणि मग वेदाध्ययन करायचं कोणीतरी गावातलाच एखादा वैदिक पुराणिक त्याच्याकडे एकनाथ महाराजांना चक्रपाणींनी त्यांच्या आजोबांनी पाठवावं आणि मग तिथं गेल्यानंतर मात्र तिथंही एकनाथ महाराजांनी असे काही प्रश्न असे काही विषय आपल्या गुरुजींच्या समोर मांडायचे की त्या प्रश्नांनी त्या विषय ऐकल्यानंतर गुरुजींनाच वाटायचं की आपण ज्याला सांगतोय त्या विद्यार्थ्याला जणू काही पहिलंच सगळं माहीत आहे पुन्हा पुन्हा आपण त्याला सांगतोय असं व्हायला लागलं म्हटले काही काळानंतर वय जसं जसं थोडं मोठं होऊ लागलं एकनाथ महाराजांच्या अंतःकरणातल्या श्रद्धेने आणि एकनाथ महाराजांच्या अंतःकरणातल्या बुद्धिमत्तेने नाथ महाराजांना स्वस्त बसू दिलं नाही अंतःकरणामध्ये एक तीव्र तळमळ निर्माण झाली आणि ती तळमळ सद्गुरू भेटीची होती ती तळमळ सद्गुरूंच्या साक्षात्काराची होती ती तळमळ सद्गुरूंच्या कृपेची होती नाथ महाराजांच्या अंतःकरणातली ही तळमळ वाढू लागली गावामधल्या एका मंदिरामध्ये नाथ महाराज एकांत स्थानी निवांत बसतात अंतःकरणामध्ये गुरुकृपेची इच्छा आहे तेवढ्यामध्ये एक आकाशवाणी होते आणि त्या आकाशवाणीतून शब्द असे येतात की जवळ असलेल्या देवगिरी पर्वतावर किंवा देवगिरी गडावर जा आणि त्या गडावर गेल्यानंतर तिथं जनार्दन स्वामी नावाचे महान सत्पुरुष आहेत तेच तुझे गुरु आहेत ते तुझी वाट बघत आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड वर्णन केलंय ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा मग श्री गुरु अपैसा भेटीची का वाट पाहत आहे शिष्य जसा सद्गुरूंच्या भेटीची वाट पाहत असतो ज्ञानोबाराय बोलतात सद्गुरु सुद्धा योग्य शिष्याची वाट पाहत असतात मी योग्य हा शब्द जाणीवपूर्वक वाचतो गुरुही वाटच पाहतात शिष्यही वाट पाहतात आणि गुरुही वाट पाहतात पण सद्गुरु हे योग्य शिष्याची वाट पाहत असतात जनार्दन स्वामी त्या देवगिरी गडावर आहेत ते तुझी वाट पाहत आहेत नाथ महाराजांना ही आकाशवाणी ऐकू आली आणि नाथ महाराजांनी कोणाचाही विचार केला नाही पैठण हे गाव सोडलं आणि सरळ देवगिरी गडाकडे निघाले गडावर पोहोचले द्वारपाल दरवाज्यामध्ये उभे होते हा लहान मुलगा विचारलं कोणाला भेटायचं नाथ महाराजांनी सांगितलं स्वामींना भेटायचं भेटता येणार नाही का भेटता येणार नाही अरे ती विभूती कोण आहे एवढी मोठी व्यक्ती आहे आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीला तू एवढासा लहान तुझं गाव माहीत नाही नीट तुझं नाव नीट माहीत नाही तुझं वय लहान आहे तुला समज लहान आहे
तुला अनुभव लहान आहे, तुला ज्ञान लहान आहे, आणि मग अशा लहान असणाऱ्या वृत्तीचा तू आणि तू स्वामींना भेटायचं म्हणतो. एखाद्या वेळेस या गडाच्या एखाद्या सेवकाला कोणत्या भेटायचं म्हटलं असतं तर आम्ही तुला सोडलं असतं, पण या सगळ्या गडाचे प्रमुख म्हणून जनार्दन स्वामी आहेत आणि त्यांना भेटण्याची तू तळमळ किंवा तू इच्छा व्यक्त करतो, नाही तुला भेटता येणार. नाथ महाराज तसेच होते, मला भेटायचं, अरे नाही भेटता येणार, नाही मी भेटल्याशिवाय या गडावरून खाली उतरणार नाही, निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ, तिथेच उभे. जसं शिष्य सद्गुरूंच्या भेटीची तळमळ असते, सद्गुरू योग्य शिष्याची वाट बघत असतात. काय झालं कोणास ठाऊक, कधीही बाहेर न येणारे जनार्दन स्वामी त्या दिवशी बाहेर येतात आणि द्वारपालाच्या जवळ जातात. पाहतात तर एक मुलगा उभा आहे. ना जनार्दन स्वामींनी त्या द्वारपालाला सांगितलं, पाठवा त्याला. द्वारपालांनी पाठवलं. जनार्दन स्वामींनी विचारलं, का रे बाबा नाव काय तुझं? नाथ महाराजांनी उत्तर दिलं, या देहाला एकनाथ असं म्हणतात, या देहाला एकनाथ असं म्हणतात. ठीक आहे, इथं कशाला आला? तुम्हाला भेटायला आलो. जनार्दन स्वामींनी तिसरा प्रश्न विचारला, तुझी काय इच्छा आहे? एकनाथ महाराजांनी एकच उत्तर दिलं, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या चरणाची सेवा करायला मिळावी एवढीच इच्छा आहे, बाकी काहीच नाही, चरणसेवेची इच्छा आहे. नाथ महाराजांच्या चरित्रावर केशवांनी जे लिहिलेलं ओवीबद्ध चरित्र आहे त्याच्यामध्ये इतक्या गोड ओव्या आलेल्या आहेत. एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंकडे आत्मज्ञान मागितलं नाही, एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंकडे कृपा मागितली नाही, एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंकडे फक्त आणि फक्त चरणसेवा मागितली. गुरूंकडे मागावं काय हे याच्यातून शिका असं केशव सांगतात. काय मागावं? चरणसेवा. लोक आम्हाला रूमची चावी मागतात, महाराज खोलीची चावी द्या की म्हणतात. एकनाथ महाराजांनी काय मागितलं? चरणसेवा. काही नको, चरणसेवा पाहिजे. जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं हा तोच आहे, भगवंतांनी जे आपल्याला जो काही दृष्टांत देऊन सांगितलं होतं ना, हा तोच आहे. तुझं मूळ काय आहे? कोण वडील तुझे? तुझी परंपरा काय? एकनाथ महाराजांनी सांगितलं, चक्रपाणी महाराजांचा मी नातू आहे. चक्रपाणी आणि जनार्दन स्वामी या दोघांचं सख्य होतं असंही केशवांनी लिहिलेलं. आणि मग एकनाथ महाराजांना ठेवून घेतलं. न सांगता एकनाथ महाराज पैठणून आलेले असल्यामुळे एकनाथ हा माझ्याजवळ आहे हा निरोप चक्रपाणीपर्यंत पोहोचण्याची जनार्दन स्वामींनी व्यवस्था केली. काय करायचं आहे? चरणसेवा करायची आहे, सेवेशिवाय दुसरं मला काही नको. ही सेवा तरी कशी केली हे वर्णन करताना केशवानी असं लिहिलंय, जे जे कृत्य भासे दिठी ते आपणची करीत उठी, ऊच नीच परिपाठी नाही जगजेठी स्वामी या. केशव महाराज सांगतात की जे जे कृत्य भासे दिठी, जे जे दृष्टीला दिसतं ते आपणची करीत उठी. नाथ महाराज सांगतात या गडावर आणि आपले स्वामींचं वास्तव्य जिथं आहे तिथं जे जे दिसतं ते सगळं आपण करायचं, जे काही करता येईल ते सगळं आपण करायचं. लौकिकाच्या दृष्टीने असं सांगितलं जातं, सद्गुरू झोपेतून उठायच्या अगोदर एकनाथ महाराजांनी उठावं, गुरूं भुटायच्या अगोदर उठावं, गुरूंच्या स्नानाची व्यवस्था करावी, सद्गुरूंच्या पूजेची व्यवस्था करावी, सद्गुरूंच्या प्रसादाची व्यवस्था करावी, सद्गुरूंच्या दुपारच्या विश्रांतीची व्यवस्था करावी, सद्गुरूंच्या ध्यान धारणेची व्यवस्था करावी, सद्गुरूंच्या इतर कार्याची व्यवस्था करावी. सद्गुरू ज्या गडावर हे सगळा कारभार चालवतात त्यांच्या बरोबर कायम आपण असावं, ही सगळी कामं नाथ महाराजांनी करावं, पडेल ते काम करावं. सेवेच्या प्रकाराचं चिंतन करताना सेवा ही माणसाला काय करते, करपात्रीजी महाराजांनी एके ठिकाणी फार छान लिहून ठेवलंय गीता प्रेच्या एका अंकामध्ये. थोडा तात्विक विचार आहे पण चांगला आहे. करपात्रीजी महाराज असं सांगतात, सेवेने मनुष्य
सेवक रूप होऊन जातो, सेवक सेवेने सेवक रूप होऊन जातो, एक सेवक सेवेने सेव्य रूप होऊन जातो, दोन सेवक सेवेने सेवा रूप होऊन जातो, तीन मी तिन्ही भूमिका सांगतो, सेवक भूमिका येणं, सेवक रूपाची भूमिका येणं, एक सेव्य रूपाची भूमिका येणं, दोन आणि सेवा रूप होऊन जाणं, तीन, याला त्रिपुटी म्हणा, सेवक सेवा आणि सेव्य, सेवा करणारा त्याला सेवक म्हणा, ज्याची केली जाते त्याला सेव्य म्हणा, जी केली जाते त्याला सेवा म्हणा, सेवकाकडून सेव्याच्या दृष्टीने जी केली जाते ती सेवा आहे, ही सेवा करताना एक आपल्याला सेवक रूपता येते हा एक परिणाम, ही सेवा करताना आपण सेव्य रूप होऊन जातो हा दुसरा परिणाम, आणि ही सेवा करता करता आपण सेवा रूप होऊन जातो हा तिसरा परिणाम। जर आणखीन चिंतन बोलू, सेवक रूप होऊन जाणं हा सेवेतील कर्मशास्त्राच्या दृष्टीने परिणाम आहे, सेव्य रूप होऊन जाणं हा सेवेतील ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने परिणाम आहे, आणि सेवा रूप होऊन जाणं हा सेवेतील भक्तिशास्त्राच्या दृष्टीने परिणाम आहे। नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंची अशा पद्धतीने सेवा करावी, सकाळपासून सायंकाळ पर्यंत नाथ महाराज कायम आपल्या सद्गुरूंच्या बरोबर आहेत, आणि अंतःकरणामध्ये भूमिका एकच आहे की आपल्या पाठीमागे गुरु असतील तर आपल्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता येणार नाही। ज्ञानोबारायांनी चिंतन केलं होतं, श्री गुरु सारिखा असता पाठीचा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, 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 श्री गुरु इतरांचा लेखा, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी लेखा कोण करी। ज्ञानेश्वर महाराजांचे हे शब्द तंतोतंत ज्यांच्या करता जुळतात ते एकनाथ महाराज आहेत। सकाळपासून सायंकाळ पर्यंत नाथ महाराज आपल्या सद्गुरूंच्या सेवेत आहेत, गुरु सेवेशिवाय त्यांना आता काही दिसत नाही, गुरु सेवा हे आपल्या जीवनाचं सर्वस्व आहे, या भूमिकेतून नाथ महाराजांचा प्रवास आहे। अंतःकरणामध्ये दृढ निष्ठा आहे, गुरुसेवेमध्ये निष्ठेला फार महत्व दिलं जातं। ज्ञानोबारांचे शब्द किती ताकदवान आहेत पहा ना, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा। मला कधी कधी ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं, ज्ञानोबारांनी श्री गुरु सारिखा एवढा शब्द ठेवला, पुढं काही ठेवलं नाही। ज्ञानोबाराय असं म्हणत नाही श्री गुरु सारिखा देव असता पाठी राखा असं अजिबात म्हणत नाही, ज्ञानेश्वर महाराज असंही म्हणत नाहीत श्री गुरु सारिखे वडील असता पाठी राखा असंही म्हणत नाही, ज्ञानेश्वर महाराज असं तर अजिबातच म्हणत नाहीत श्री गुरु सारिखा श्रीमंत माणूस असंही अजिबात म्हणत नाही, ज्ञानोबारांनी पुढं काहीच ठेवलं नाही श्री गुरु सारिखा असता पाठी राखा। आपल्याकडे मराठी भाषेमध्ये जो अलंकाराचा विचार सांगितला जातो त्याच्यात
अनन्वय अलंकार सांगितला जातो. अनन्वय अलंकार, त्या अनन्वय अलंकारामध्ये असं सांगितलं जातं, आपण नेहमी सांगतो, गगनम गगनाकारस सागर सागरोपमहा. आकाश कोणासारखं? आकाशाच सारखं. समुद्र कोणासारखा? समुद्राच सारखा. राम रावणाचं युद्ध कोणासारखं? राम रावणाच्या युद्धाच सारखं. तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझे श्रीगुरु कोणासारखे? माझ्या श्रीगुरूच सारखे. इतरांचा लेखा कोण करी? दुसरं कोणी नाही. त्यांच्यासारखं या जगात दुसरं कोणी नाही. एकनाथ महाराजांची भावना हीच आहे. आता माझ्या जीवनाचं सर्वस्व जर काही असेल तर माझे हेच आहे, यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही. हा अनन्वय अलंकार आहे, याला परम तुला म्हणा. त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाही. आपल्याकडे दोन पद्धतीच्या तुला सांगितल्या जातात, एक सामान्य तुला आहे आणि दुसरी परम तुला आहे. सामान्य तुला केली जाते, आपल्याकडे तुलाभार केला जातो, एकीकडे सद्गुरूंना बसवलं जातं, मग एकीकडे ते धान्याची पोती असतात किंवा ग्रंथ असतात किंवा ते वह्या असतात किंवा पैसे ठेवले जातात, पण चिल्लर ही अशी अशी तुला असते. नोटाच्या समोर कोण करतात? ही अवांतर तुला आहे, सामान्य तुला आहे. पण परम तुला काय? त्यांच्यासारखं तेच, दुसरं कोणी नाही. एकनाथ महाराज या दृढनिष्ठेने हा सगळा प्रवास सुरू असल्यामुळे आपण त्या सेवेने इतके एकरूप झालेले होते, त्या सेवेने एक पद्धतीचं बळ आलेलं होतं. शास्त्रामध्ये ज्ञानाचं एक बळ सांगितलं जातं आणि सेवेचं एक बळ सांगितलं जातं. ऐका, सर्वश्रेष्ठ बल म्हणून जरी ज्ञान सांगितलं जात असलं तरी या ज्ञानाच्याही पुढे एक बल आहे आणि ते सेवेचं आहे. या ज्ञानाच्याही पुढे बल आहे, एक सेवेचं बल आहे. रामायणामध्ये एक गोड उदाहरण दिलंय, मला जास्त विस्तार करायचा नाही पण धावते एका वाक्यात सांगतो. काही नाही म्हणे, रामचंद्र प्रभू ज्यावेळेस राजा झाले त्यावेळेस प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने सेवा वाटून घेतल्या असं ठरलं होतं. पण हनुमंतराय सगळ्या सेवेला स्वतःच हजर असायचे, सगळ्या सेवेला, सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत. म्हणजे प्रभू रामचंद्र झोपेतून उठले की त्यांना स्नानाकरता पाणी काढून देण्याकरता हनुमंतराय, काही सकाळचं अन्नी कुरून करून उरकण्याकरता लागणारी साधनं आणून द्यायची झाली हनुमंतराय, दरबारातला काही कार्यक्रम असला की त्याला अगोदर सगळ्यात हनुमंतराय, भोजनाची व्यवस्था करण्याकरता सीतेने असं जायचं म्हणावं तर तेवढ्यात हनुमंतरायांनी सेवा केलेली असायची, सगळी तयारी असायची. कशालाच हात लागेना, कोणाचाच. सीता असतील, सीतामाई असतील, लक्ष्मण असतील, भरत असतील, शत्रुघ्न असतील, कोणालाच काम मिळेना, सगळं हनुमंतराय. सगळे उगी इकडे तिकडे बघायला लागले, काय करायचं. या सगळ्यांच्या मनामध्ये हनुमंतरायाबद्दल राग निर्माण होऊ लागला. का? कारण हे आपल्याला काहीच करू देईना. मग असं असतं की सगळ्याचा शत्रू एकच असला की सगळे एकमेकाचे मित्र होतात सगळ्यात, पण त्या सगळ्याचा एक शत्रू पाहिजे. मग ते एकजूट करण्याकरता मग अनेक बैठका, इथं बैठक झाली, तिथं बैठक झाली, हे गोळा करा ते गोळा करा चालू होतं. आणि मग हे सगळे एकत्रित आले. ते कोणाच्या अध्यक्षतेखाली? सीतामाईच्या. नाही, सीतामाईच्या अध्यक्षतेखाली आले. झालं, लक्ष्मणजी आले, शत्रुघ्न आले, आणि मग सगळे एकत्रित आले. काय करायचं? अरे काहीच करू दे ना हा हनुमंत, कुठल्याही पद्धतीची आपल्याला सेवा करू देईना. काही करायचं म्हटलं तर आपले अगोदर हजर असतात, काय करायचं. मग एक काम करू म्हटलं, प्रत्येक सेवेची नावं लिहा आणि त्या त्या सेवेपुढे त्या त्या सेवा करणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहा, म्हणजे हे काम याच व्यक्तीने करायचं, अशा पद्धतीची रामचंद्र प्रभूंची मोहर लावून घेऊ त्याच्यावर, त्या कागदावर. म्हणजे काय होईल म्हटले की मग मात्र हनुमंतराय इकडे तिकडे कुठं सेवा करणार नाही, इकडे तिकडे कोणाकडे येणार नाही. म्हटले मग ठीक आहे, हरकत नाही. मग सकाळी उठल्यापासून ते सायंकाळच्या पर्यंतची सगळी कामाची यादी तयार केली. बाबा सकाळी
झोपेतून उठल्याबरोबर स्नानाची व्यवस्था कुणी करायची, पूजेची व्यवस्था कुणी करायची, दरबारातली सगळी व्यवस्था कुणी करायची, भोजनाची व्यवस्था कुणी करायची, अयोध्येमध्ये इतर ठिकाणी फेरफटका मारत असताना त्यांच्याबरोबर कुणी राहायचं, सगळी कामं वाटून दिली, ज्याच्या त्याच्या नावं लिहिली, एकीकडे सीतामाईचं नाव लिहिलं, एकीकडे लक्ष्मणाचं लिहिलं, एकीकडे शत्रुघ्नाचं लिहिलं, एकीकडे भरताचं लिहिलं, आणखीन कोण 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 कोण, मग त्याला छोटे 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 पक्ष आपलं छोटे छोटी माणसंसुद्धा त्याला गोळा होतात, एकत्रित होतात, आमचा तुम्हाला पाठिंबा, आमचा तुम्हाला पाठिंबा, मग ते सगळे एकत्रित झाले. आणि मग ते सगळे एकत्रित झाले, सगळी ती यादी तयार केली, ती सगळं लक्ष देऊन यादी तयार करायचं काम लक्ष्मणाकडे होतं. आणि मग ती लक्ष्मणाने सगळी यादी तयार केली आणि सीतामाईनी लक्ष्मणाला सांगितलं, याच्यात हनुमंताचं नाव कुठंच आलं नाही पाहिजे, एवढी काळजी घे म्हटले. त्याला एकही काम करू द्यायचं नाही म्हटले. सगळी आपली कामं ती करत होताना त्याला एकही काम करू द्यायचं नाही म्हटले. सगळं सगळं लिहिलं. आणि मग सीतामाईनी तो अर्ज घेतला आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर ठेवला आणि प्रभूंना सांगितलं, प्रभू आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे उद्यापासून या या कामापुढची जी नावं आहेत ना त्यांनीच ती कामं करायची, दुसऱ्यांनी एकमेकाच्या कामात ढवळाढवळ करायची नाही. ज्याला पकवाज वाजवता येतो त्यानं पकवाजच वाजवायचा. म्हणजे आणि कथा करायला बसायचं नाही. ज्याला कथा येते त्यानं कथाच करायची, करायचं नाही असलं. ज्याच्या त्याचं काम ज्याच्या त्यांनी करायचं, ही नावं ही यादी ज्याच्या त्याच्या याच्यावर शिक्का मारून घ्या तुम्ही. तरी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, कशा करता हे सगळं, नाही नाही द्या, शिक्का मारून द्या तुम्ही, याच्यावर शिक्का मारा, असंही करा, हीच कामं. प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आला हा काय प्रकार आहे. आता चतुरातू सुरू म्हणे झालं, ती सगळी यादी तयार केली दिली. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी स्नानाची व्यवस्था करण्याकरता तिथं भरतजी गेले. हनुमंतराय असे गेल्याबरोबर भरताने सांगितलंय, हनुमंता सरक माग. म्हटलं, नाही नाही मी नाही 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 लगेच कागद त्याच्या जेवरस काढल्या होत्या, होती का नव्हती मिशन कोणा स्टॉप तेव्हा, त्याच्या जेवरस सगळ्याकडे दिले होते. हे बघ इथं हे सिया ह्याच्या पुढे काय लिहिलं आहे भरत, हा इथं सही कुणाचे आहे, रामचंद्र बोल, हे माझं काम आहे. बघ पुढं काही पूजेची व्यवस्था करायला जायचं म्हटलं की शत्रुघ्नांनी सांगितलं, इथं माझं नाव आहे, माझ्याकडे कागद आहे. नाही भोजनाची व्यवस्था करण्याकरता हनुमंतरायांनी जावं म्हटलं की सीतामाईंनी सांगितलं, हे माझं डिपार्टमेंट आहे, अजिबात नाही इकडे यायचं नाही, काय असेल ते इकडल्या मंडपात, तिकडल्या मंडपात जायचं नाही, माझं डिपार्टमेंट आहे ते इकडं यायच नाही, काहीच नाही. हनुमंतरायाला एकही सेवा करायला मिळाली नाही. दिवसभर हनुमंतराय वाट पाहायला लागले पण एकही सेवा करायला मिळाली नाही. सेवा न करायला मिळाल्यामुळे हनुमंतरायाला खिन्न वाटायला लागले. हनुमंतराय विचार करायला लागले, जिथं सेवा नाही तिथं जगून तरी उपयोग काय, सेवा करायला पाहिजे, काहीतरी सेवा घडली पाहिजे रामरायाची. आता रामरायाची एकही सेवा आपल्याला होत नाही, जगून तरी करायचं काय, काय करायचं. हनुमंतराय खिन्न झालेले आहेत, एकही काम त्यांना करता आलं नाही. हनुमंतरायांना दुःख वाटायला लागलंय, पण हनुमंतरायाला एकही काम करू दिलं नाही याचं मात्र या सगळ्याला सुख वाटायला लागलं. सगळे एकत्रित संध्याकाळी जमा झाली सगळी एकत्रित. आणि मग बघा आपण त्याला येऊ दिलं नाही, इकडं त्याला येऊ दिलं नाही. सीतामाईंनी सांगितलं, हेच आहे ना टिकून ठेवा. ही जी आता बूट बांधली आहे ना 2024 पर्यंत आपलं शेवटपर्यंत टिकून ठेवा, अजिबात हालायचं नाही इकडं तिकडं, इकडं तिकडं गडबड करायची नाही, असं टिकून ठेवा, हरकत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबार भरला. हनुमंतराय त्या दरबारामध्ये असे हात जोडून उभे राहिले, प्रभू मला एकही सेवा करायला येत नाहीये इथं. प्रभूंनी सांगितलं, मी तरी काय करू, जसं ठरलंय आता कागदावर, बरं सही घेणारी काही सामान्य आहे काय, सीतामाईंनी घेतली आहे सही, काय करणार. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू हा जो कागद आहे आणि याच्यावर ज्या सेवा लिहिलेल्या आहेत आणि जी नावं लिहिलेली आहेत, हरकत नाही, चांगला आहे, या सगळ्यांना सेवा मिळाल्या पाहिजे. हनुमंतरायचं बोलणं बघ, हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू हे योग्यच आहे, झालेलं सगळ्यांना मिळालेलं पाहिजे, पण माझं म्हणणं असं आहे या सगळ्यातून या कागदावर लिहिलेलं नाही परंतु ती सेवा करणं आवश्यक आहे, अशी एखादी सेवा असेल तर ती मी करू का. म्हणजे याच्यात लिहिलेलं नाही पण ती सेवा आहे, करण्यासारखी आहे, मग मी ती करू का. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, याच्यात काही राहिलंय का. ते म्हणलं, नाही राहिलंय का नाही ते परत नंतर शोधू, पण मी करू का. सीतामाईंनी लक्ष्मणाला बोलून घेतलं, काय राहिलं नाही ना, नीट लिहिलंय का सगळं.
लक्ष्मीने सांगितलं काही काळजी करू नका, हे दबाव तंत्र चालू आहे म्हटले, काही काळजी करू नका, जाईल 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 म्हणून चाललंय, बाकी काही नाही म्हटले, तुम्ही काळजी करू नका, तसलं आपलं सगळं ओके आहे, काही काळजी करू नका, सगळी व्यवस्थित घटना वगैरे सगळं लिहिलेलं आहे, सगळं जिथल्या तिथं आपल्या नावाने सगळे ऑफिसेस आहेत, कोणाला ऑफिस जाणार नाही, कार्यालय जाणार नाही, तोडफोड होणार नाही, बाकीच्याचं जाऊ द्या, आपलं काही होणार नाही, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आहे, काही काळजी करू नका, असं हो प्रभूंनी सांगितलं. हनुमंता याच्यात काही राहिले का सेवा, नाही मी करू का, प्रभूंनी सांगितलं हरकत नाही, जर असेल तर कर. प्रभू राम हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तुम्ही हे दिवसभर या सिंहासनावर बसून सगळा दरबार कारभार चालवत असता, याच्यामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला कंटाळा येण्याची शक्यता आहे, आणि त्यावेळेस तुम्हाला आळस येण्याची शक्यता आहे. माणूस आळस आल्यानंतर अशी चुटकी वाजवतो, ती सुद्धा तुम्ही वाजवू नका. आळस आला की मी चुटकी वाजवण्याचं काम करतो, एवढी तरी सेवा. सीतामाईच्या लक्षात आलं नाही की ही सुद्धा सेवा असू शकते. ते म्हटले काही हरकत नाही, हरकत नाही म्हटले करा. आणि मग सायंकाळच्या वेळेला प्रभू रामचंद्र आपल्या शयनगृहामध्ये गेले, आता कंटाळलेले होते, आणि त्यांनी असं आळस आलेल्या सारखं झालं की हनुमंतरायाच्या ते लक्षात आलं, हनुमंतराय पलीकडे बाहेर बसलेले होते, हनुमंतरायांनी अशी चुटकी वाजवली, जी चुटकी वाजवायला लागली ती वाजवतच राहिले, बंद करेना, आणि जशी चुटकी वाजत राहील प्रभूंनी विचार केला याची चुटकी वाजले की आपल्याला आ करून थांबायचं आहे. त्यांनी जे असं तोंड वर केलेलं ते काही बंद होईना, यांची चुटकी बंद होईना, तोंड बंद होईना, सीतामाईच्या लक्षात येणे हे झालंय काय. मग बऱ्याच वेळ झालं यांचं तोंड बंद होत नाही प्रभू रामचंद्रांचं, का घडलं असं सीतामाईच्या लक्षात आलं, हा बाहेर चुटक्या वाजवतोय. सीतामाई धावत गेल्या, हनुमंतरायाला सांगितल्या तुला हात जोडते, सगळ्या सेवा तू कर पण चुटकी बंद कर, सगळ्या सेवा तू कर, फक्त ती चुटकी वाजवायची बंद कर म्हटले, सगळ्या सेवा तू कर. आता हे सेवेचं व्रत ज्या हनुमंतरायांनी घेतलं त्या हनुमंतरायाचाच आदर्श एकनाथ महाराजांसमोर असल्यामुळे, त्याच हनुमंतरायांनी केलेल्या सेवेचा एक आदर्श वस्तुपाठ असल्यामुळे आपल्या गुरूंची सेवा सुद्धा सर्वांगाने करायची, कशात कमी पडायचं नाही. सगळ्या सेवेमध्ये एकनाथ महाराज हजर आहेत, प्रत्येक सेवेमध्ये पुढे आहेत. कधी कधी असं वाटेल हे आध्यात्मिक चरित्र आहे, अध्यात्मातल्या सेवा करत असतील, पण एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक असा प्रसंग सांगितला जातो, सगळ्यांनीच वर्णन केलंय, केशवकृतांनीही वर्णन केलंय, लरांनीही केलेलं आहे, सर्वांनी केलंय, फार गोड प्रसंग आहे. असा प्रसंग सांगितला जातो की व्यवहारामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा अत्यंत दक्ष असणारे एकनाथ महाराज. एके दिवशी जनार्दन स्वामी महाराज आपल्या देवघरामध्ये डोळे झाकून ध्यानस्थ बसलेले होते, आणि मग त्या खोलीच्या बाहेर कोणालाही आत जाऊ द्यायचं नाही किंवा बरोबर थांबायचं, आपणच तिथं थांबायचं या दृष्टीने एकनाथ महाराज तिथं दरवाज्यावर थांबलेले होते. जनार्दन स्वामींचं आतमध्ये ध्यान चालू आहे, एकनाथ महाराज बाहेर थांबलेले आहेत. तेवढ्यामध्ये एक परचक्र आलं, कारण जनार्दन स्वामी हे सरदार होते ना, त्या गडाचे सरदार होते, प्रमुख होते, आणि परचक्र आलं. तेवढ्यात सैन्य धावत आलं, काही सैनिक धावत आले आणि त्या एकनाथांना सांगायला लागले, अहो परचक्र आलंय, स्वामींना सांगा की आता लढाई करण्याशिवाय पर्याय नाही, स्वामींना तो निरोप द्या, स्वामींना तो निरोप द्या की जेणेकरून त्या लढाई करता आपल्याला जाता येईल, आम्ही सर्वजण आता सज्ज झालेलो आहोत, फक्त स्वामींचा आदेश आला की याच्यावर लढाई करायची आहे. एकनाथ महाराज आत जातात, आपले जनार्दन स्वामी गुरु हे डोळे झाकून ध्यानस्थ बसलेले आहेत. एकनाथ महाराजांना वाटायला लागलं की आता आपण जर यांचं ध्यान मोडलं तर ध्यान करत असलेल्या गुरूंचं ध्यान मोडणं हे सुद्धा एक पाप आहे, त्यांच्या ध्यानामध्ये आपण अडसर ठरता कामा नये. मग काय करायचं, इकडे तर परचक्र आलेलं आहे. केशवांनी वर्णन केलंय की एकनाथ महाराजांनी स्वतः जनार्दन स्वामींची लढाई करण्याकरता लागणारी जी वस्त्र आहेत, ती वस्त्र ज्या खुंटीला अडकवलेली होती ती वस्त्र घेतली, अंगावर परिधान केली, स्वतः एकनाथ महाराज घोड्यावर बसले आणि त्या सगळ्या सैनिकांना घेऊन परचक्राबरोबर लढायला सुरुवात केली. आणि असं लढणं सुरू झालं की जनार्दन स्वामीच जणू काही लढतायत असं त्या सगळ्या सैनिकांना वाटत होतं. एकदम चांगल्या पद्धतीची ती लढाई झाली, परचक्र परतावून पाठविलं, सगळ्या सैनिकांमध्ये कौतुक सुरू झालं की आज काही स्वामीचा आवेश वेगळाच होता, त्यांना माहीतच नाही हा एकनाथ आहे.
आज काही स्वामींचा आवेश वेगळाच आहे, आज काही स्वामींचं वेगळंच कार्य कर्तृत्व दिसायला लागलेलं आहे. आणि मग माघारी ज्यावेळेस एकनाथ महाराज येतात, जी अंगावरची जी वस्त्र आहेत ती तिथंच खुंटीला अडकून ठेवली आणि शांतपणे एका कडेला उभे राहिले. बऱ्याच वेळानंतर त्यांच्या सद्गुरूंचं जनार्दन स्वामींचं ध्यान संपलं, डोळे उघडले आणि मग आपल्या भोजन कक्षामध्ये काही प्रसाद घेण्याकरता म्हणून जनार्दन स्वामी तिथं भोजन कक्षामध्ये आले. एकनाथ महाराजांनी भोजनाची सगळी व्यवस्था केली. चर्चा मात्र फार गडावर सुरू होती की आज खूप मोठ्या पद्धतीने लढाई झाली, काय स्वामींचा आवेश होता ही चर्चा. हळूहळू ती चर्चा जनार्दन स्वामींच्या कानावर येत होती, परंतु जवळ असलेल्या एकनाथ महाराजांनी एका शब्दानेही सांगितले नाही की ती लढाई मी केली आहे. एका शब्दानेही सांगितलं नाही की ती लढाई मी केली आहे. आणि मग इथं सगळी चर्चा तर चालू आहे, प्रत्येक जण स्वामींचं कौतुक करत आहे. जनार्दन स्वामींच्या लक्षात येईना, मी तर ध्यानस्थ होतो, समाधी ध्यान अवस्थेमध्ये गेलेलो होतो, मी माझी साधना करत होतो, परचक्र आलं कसं, लढाई झाली कशी काय, आणि मग कसं हे कुणी केलं सगळं. ज्यावेळेस एका जवळच्या त्यांच्या शिष्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस ध्यानस्थ बसलेला होता तेव्हा एकनाथांनी ही सगळी अंगा तुमची लढाईची कपडे अंगावर परिधान केली, ते परचक्र माघारी पाठवलं आणि पुन्हा इथं उभे आहेत. जनार्दन स्वामींना वाटायला लागलं की इतका सगळा विजय मिळवूनही हा विजय माझा आहे, मी केलाय, असं यत्किंचितही अहंकार मनामध्ये निर्माण होत नाही. जनार्दन स्वामींनी सांगितलं, एकनाथा तुला काय उपदेश करायचा, उपदेश केल्याने जो अहंकार घालवायचा असतो तो अहंकार तुझा अगोदरच गेलेला आहे. हा एकनाथ अहंकार अगोदरच गेलेला आहे. एकाही भूमिकेने एकदाही मनामध्ये येत नाही, स्पर्श होत नाही. आपण एवढं करूनही आपल्या मनाला त्या अहंकाराचा स्पर्श होऊ न देणं ही वृत्ती खऱ्या अर्थाने अंतःकरणामध्ये येणं हे दासाचं लक्षण आहे. नामदेवांचे शब्द आहेत, अहंकाराचा वारा न लागू राजस, त्याचा स्पर्शही होऊ नये, निरअहंकार वृत्ती यावी. जिथं जिथं कुठून कुठल्या तरी अंगाने तो अहंकार आतमध्ये येण्याची शक्यता असते. मी कालही सूत्र सांगितलं होतं, आज पुन्हा जाता जाता सांगून जातो, दुःसंग सर्वथैव त्याज्यहा, सर्वथा एव त्याज्यहा. का? कारण तो कुठल्या तरी अंगाने आतमध्ये येण्याची शक्यता. नामदेवांनी सांगितलं वारा लागू नये. तुकोबाराय सांगतात त्याग तरी करा ऐसा अहंकारा दौडावे, कोणत्या तरी रूपाने आत येतो. आम्ही नेहमी गमतीने सांगत असतो, बऱ्याचदा आम्ही काही ठिकाणी कीर्तनाला अगोदर जातो. 9 कीर्तन असेल आणि आम्ही जर 6 तिथं गेलो तर हे चांगलंच असतं की वाईट आहे का याच्यामध्ये, पण ती कमिटी अशी गमतीची असते महाराज. जर एखादे महाराज लवकर आले की ती कमिटी म्हणतात बहुतेक यांना बहुतेक काही काम नाही काय की हे लवकर आले. आणि मग मी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही लवकर आलात, म्हटलं हो लवकर आलो. बरं आता काय? म्हटलं काही नाही, मला 1-2 विश्रांती घ्यायची आहे, काही नाही, 9 मी कीर्तन करेन. ते म्हटलं एका माणसाला तुमच्याजवळ ठेवतो, म्हटलं नको काही गरज नाही, राहू द्या. म्हटलं आवश्यकता नाही, चहा पाणी लाग, म्हटलं मला काहीच गरज नाही, राहू द्या. तरी कोणत्या माणसाला आमच्याजवळ ठेवतात, ज्याला अख्खं गाव कंटाळलं त्याला आमच्याजवळ ठेवतात. ते बसल्यानंतर गप्प बसत नाही, ते त्याचं सुरू करतं. तो म्हटलं महाराज तुम्ही आमच्या गावात नवीन आहात, म्हटलं हो नवीन आहे. तुम्हाला आमचं गाव माहीत नाही, म्हटलं माहीत नाही. तुम्ही ऐका, म्हटलं आमच्या गावात कोणाला विद्वत्तेचा अहंकार आहे, कोणाला सत्तेचा अहंकार आहे, कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला परिवाराचा अहंकार आहे, कोणाला कुटुंबाचा अहंकार आहे. मी म्हटलं सगळं खरं आहे, तू मला का सांगायला लागला? तो म्हटला तुम्ही माझ्याकडे बघा, आपल्याला कशाचाच अहंकार नाही, हा सुद्धा एक अहंकार आहे, एवढं सांगायचं आहे मला. म्हणून नामदेवांचे शब्द आहेत वारा न लागू. इथं इतकी सेवा करूनही एकनाथ महाराज एकाही शब्दाने म्हणत नाहीत की हे मी केलं, हे मी केलं असं म्हणत नाहीत. या मीला निवृत्त करणारे हे एकनाथ महाराज आहेत. मी निवृत्त झाल्याशिवाय एक शिल्लक राहत नाही, एकाची भूमिका येत नाही. एकनाथ महाराज उभे आहेत, जनार्दन स्वामींना आनंद होतो. एकनाथ महाराजांना वाटायला लागलं की प्रत्येक कार्यामध्ये आपण स्वामींच्या बरोबर आहोत, आपण ही सेवा करतोय. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सेवा करण्याचा अधिकार किंवा सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते आहे. एकनाथ महाराजांची ही सगळी प्रगती सेवेची भूमिका पाहून पाहून जनार्दन स्वामींनी त्यांच्यावर एक काम सोपवलं. ऐका, आपण होऊन सेवा करणं वेगळं आणि सद्गुरूंनी आपल्यावर एखादी सेवा सोपविणं वेगळं, याच्यातही थोडा फरक आहे. एक काळ असा आहे की आपण होऊन सेवा करावा लागतो आणि त्या सेवेची अशा काही प्रगती होत होत होत
एका विशिष्ट काळानंतर सद्गुरु आपल्याला सेवा देत असतात आणि त्या सेवेची प्रगती होता होता एकेकाळी सद्गुरूंकडून आपल्यावर कृपा होत असते. हे टप्पे आहेत याच्यातले. पहिला काळ एकनाथ महाराज स्वतःहून सेवा करत आहेत आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये जनार्दन स्वामींनी त्यांच्यावर एक सेवा सोपवली. काय सेवा सोपवली? एकनाथ महाराजांना सांगितलं, एकनाथा आता तू एक काम कर, आपल्या या दरबारामध्ये हा सगळा कारभार चालत असताना हिशोब फार चोख असणं गरजेचं आहे. हा हिशोब चोख ठेवणं, व्यवस्थित ठेवणं ही जबाबदारी तुझ्याकडे. हा सगळा आता जो काही व्यवस्था आहे ही तुझ्याकडे. व्यवस्थित हिशोब करायची, किती जमा झाले, किती खर्च झाले, फार महत्त्वाचे. आता गंमत अशी आहे महाराज, जनार्दन स्वामींनी हिशोबाचं काम एकनाथ महाराजांना आल्या आल्या दिलं नाही, काही दिवसानंतर दिलं, काही वर्षानंतर दिलं. कारण हिशोबाच्या करता माणूस फार विश्वासाचा लागतो. पहिल्यांदाच आले आल्या दिलं आणि पावती पुस्तकासहित तो गेला. अवघड आहे. हिशोब फार पक्का लागतो माणूस. जमा किती आहे, खर्च किती आहे, कोणाला किती दिलेले आहेत, ते सगळं व्यवस्थित लिखाण पाहिजे. जुनी माणसं लिहून ठेवतात. जुन्या वह्या जर तुम्ही बघितल्या, जुन्या माणसांकडे अगदी रुपया ना रुपया. एकनाथ महाराजांकडे ते काम दिलं. एकनाथ महाराज अंतःकरणपूर्वक हे काम करत होते. आणि हे काम करत असताना एके दिवशी, रोज दिवसभराचा हा सगळा कारभार चालवायचा आणि एके दिवशी सायंकाळच्या वेळेला सगळं झाल्यानंतर हिशोबाला ज्यावेळेस एकनाथ महाराज बसले, हिशोब लागेना, पूर्ण होईना, कमी पडायला लागले. किती कमी पडायला लागले? एक आणा किंवा एक अडका, काय जी त्या काळातली भाषा असेल ती असेल, एक आणा म्हणा, एक पैसा म्हणा, आपल्याला कळण्याकरता एक पैसा, एका पैशाचा हिशोब लागेना. खूप लक्षात आणलं, इकडं तिकडं प्रयत्न केला, पण त्या पैशाचा हिशोब लागेना. एकनाथ महाराज अस्वस्थ झाले. बघतायत 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 रात्र झाली, मध्यरात्र उलटून गेली तरी एकनाथ महाराज हिशोबच लावतायत. जनार्दन स्वामी मध्यरात्री अचानक जागे झाले, पाहतात तर जवळ एकनाथ नाही, आणि म्हणून थोडं आतमध्ये बाहेर डोकावून पाहिलं तर मध्यरात्र उलटून गेली तरी सुद्धा एकनाथ महाराज मात्र एका चिमणीच्या प्रकाशामध्ये, एका छोट्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आपला हिशोब करतायत. हिशोब लागत नाही, सारखं विचार करतायत. आणि एकदम अचानक मध्यरात्रीनंतर त्यांना तो एका पैशाचा हिशोब लागला आणि मोठमोठ्याने आनंदाने उड्या मारायला लागले. आनंद झाला त्यांना की बरोबर हिशोब लागला, बरोबर हिशोब लागला. तेवढ्यामध्ये जनार्दन स्वामींनी विचारलं, का रे एकनाथा काय झालं? ते म्हटले, एका पैशाची चूक झालेली होती. एक पैसा लिहायचा राहिलेला होता, एका पैशाची झालेली चूक फार वेळ झालं मला झोपू देत नव्हती आणि आता ती एक पैशाची चूक लक्षात आली आणि म्हणून मला आनंद झाला. जनार्दन स्वामींनी एकच वाक्य वापरलं, एका पैशाची झालेली चूक तुला झोपू देईना, मग एका संसाराची झालेली चूक तुला कशी झोपू देईल म्हटले. एका पैशाची चूक लक्षात आली की तुला आनंद वाटायला लागला. एका पैशाची चूक जर लक्षात आली, एक पैसा लक्षात आला की तुला आनंद वाटतोय. एवढा वेळ तू एक पैशाचा हिशोब लावण्याकरता घालवला, एवढी एकाग्रता तू एका पैशाच्या हिशोबाकरता केली, तेवढी एकाग्रता जर भगवंताकरता केली तर तो भगवान दूर नाही. एकाग्रता जिथं आहे तिथंच भगवान आहे म्हटले, तो भगवान दूर नाही. हा केलेला जनार्दन स्वामींनी परमार्थाच्या प्रवासाकरता लागणारा अत्यंत महत्त्वाचा उपदेश मानला जातो, अत्यंत महत्त्वाचा उपदेश. आणि मग तो एकनाथ महाराजांच्या अंतःकरणाला भिडला. काही शब्द असे असतात की ते मनाला लागावे लागतात, मनामध्ये स्पर्श करावे लागतात. एका शब्दाने माणसाचं परिवर्तन होत असतं, एका अक्षराने माणसाचे परिवर्तन होत असतं. परिवर्तनाकरिता फार लागत नाही, थोडे आहे थोडे आहे चित्त झाली यास आहे. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. फार लागत नाही, फक्त चित्ताचं सहाय्य झालं, एकदा त्याचा स्पर्श झाला की त्याचं परिवर्तन होत असतं. एकनाथ महाराजांच्या चित्ताला हा झालेला स्पर्श
नाथ महाराजांच्या परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सांगितला जातो. आणि नाथ महाराजांना अंतःकरणामध्ये उत्कंठा लागली की मला त्या आत्मज्ञानाची प्रचिती कशी होईल. एकनाथ महाराज विचार करतायत, मला तो आत्मज्ञानाचा उपदेश कधी मिळेल, सेवा सुरू आहे आणि आत्मज्ञानाचा उपदेश कधी मिळेल. प्रत्येक गुरुवारी शूलभंजन नावाच्या पर्वतावर एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी गुरुवारी तिथं जात आहेत एवढं फक्त एकनाथ महाराजांना माहिती. कोणी सांगतं की एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी त्या शूलभंजन पर्वतावर का जातात, कारण तिथं गेल्यानंतर प्रत्यक्ष गुरु दत्तात्रेयांच्या बरोबर नित्य गुरुवारी त्यांचा संवाद चालतोय. जनार्दन स्वामींची परंपरा ही गुरु दत्तात्रेयांच्या उपदेशाची परंपरा, तिथं नित्य संवाद चालतोय. आणि मग एके दिवशी एका गुरुवारी जनार्दन स्वामींनी एकनाथाला सांगितलं, एकनाथा तू माझ्या बरोबर चल, त्या शूलभंजन पर्वतावर चल. शूलभंजन पर्वतावर एकनाथ महाराजांना घेऊन जातात आणि जाताना रस्त्याने सांगितलं, पण लक्ष ठेव, काहीही अमंगल तुला वाटलं तरी ते अमंगल वाटू नको देऊस. का? ज्या क्षणी अमंगल एखादी गोष्ट वाटते त्या क्षणी लक्षात यायला पाहिजे की हे अमंगल वाटतं, त्या अर्थी त्याच्यात आणि आपल्यात भेद आहे. एखादी गोष्ट वाईट वाटणं याच्यात सुद्धा भेद सांगितला जातो, आणि एखादी गोष्ट हीच चांगली आहे असं वाटणं याच्यात करता सुद्धा भेद सांगितला जातो. जरा बारकाईने ऐका, हे वाईट आहे म्हणणं हेही भेदाचंच लक्षण आहे, आणि हे चांगलं आहे म्हणणं हे सुद्धा भेदाचंच लक्षण आहे. आणि म्हणून तर तुकोबारांचे शब्द आहेत, भेदा भेद भ्रम अमंगळ. भ्रम आहे तुकोबाराय बोलतात, अभेद म्हणणं हा सुद्धा भ्रम आहे. भेद आणि अभेदाच्या ही पलीकडे पोहोचता आलं पाहिजे, आणि मग त्याच्याकरिता परमात्मा चराचरामध्ये आहे ही वृत्ती यावी लागते. एकनाथ महाराजांना घेऊन जनार्दन स्वामी शूलभंजन पर्वतावर येतात. एकनाथ महाराज बारकाईने निरीक्षण करतात. थोड्या वेळानंतर एक फकीर येतो जनार्दन स्वामींच्या जवळ, मळकटलेले कपडे आहेत, दाढी वाढलेली आहे, अगदी विचित्र पद्धतीने तो दिसतोय. त्याच्याबरोबर काही कुत्रे आहेत आणि त्या बघितल्याबरोबर अगदी किळस यावी अशा पद्धतीचं ते रूप. क्षणभर वाईट वाटलं, पण दुसऱ्या क्षणामध्ये एकनाथ महाराज एका स्थिर वृत्तीने ते सगळं पाहत होते. त्या फकीराच्या बरोबर आपल्या सद्गुरूंचा संवाद चाललाय. एवढंच नाही, थोड्या वेळानंतर एकाच पात्रामध्ये दोघांनी भोजन प्रसाद घेतलाय, आणि भोजन प्रसाद घेतल्यानंतर ते पात्र जनार्दन स्वामी एकनाथाकडे देतात, धुवून आण म्हणतात. एकनाथ महाराजांनी त्या पात्रामधला राहिलेला एक शीत तोंडामध्ये टाकला, ते पात्र स्वच्छ धुतलं. एक शीत तोंडामध्ये टाकल्याबरोबर त्या क्षणी अंतःकरणातलं सगळं द्वैत निवृत्त गेलं,
विकार निवृत्त झाले आणि एका अद्वैत स्थितीमध्ये एकनाथ महाराज पोहोचले. एकनाथ महाराजांची झालेली ही स्थिती त्या फकीराला फकीराचा रूप सोडून श्री गुरु दत्तात्रयांच्या रूपामध्ये घेऊन आली. श्री गुरु दत्तात्रयांचं प्रत्यक्ष दर्शन एकनाथ महाराजांना होतं आणि तिथून एकनाथ महाराजांच्या अंतःकरणाला एक वेगळी कलाटणी मिळते. एक अद्वैताचा साक्षात्कार एकनाथ महाराजांना होतो. आपल्या गुरूंनी आपल्याला श्री गुरु दत्तात्रयांचा साक्षात्कार करून दिला आणि मग इथून पुढचा सगळा प्रवास एकनाथ महाराजांचा हा अद्वैताच्या दृष्टीने सुरू झालेला होता. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे या स्थितीमध्ये एकनाथ महाराज आहेत. अत्यंत परम शांती ज्याला म्हटलं जातं त्या शांतीच्या स्थितीमध्ये एकनाथ महाराज आहेत. याच्याकरता गीतेतला एकच श्लोक डोळ्यासमोर ठेवा. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा सयतेंद्रियाहा ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेन अधिगच्छती. एक श्रद्धा हवी आहे, दुसरी गोष्ट तत्पर हवं आहे आणि तिसरी गोष्ट इंद्रिय निग्रह हवा आहे. या तीन गोष्टी आल्याशिवाय ज्ञान येत नाही आणि ज्ञान आल्याशिवाय परमशांती येत नाही. परमशांतीमध्ये नाथ महाराज पोहोचलेले आहेत. ही परमशांती म्हणजे नेमकं काय असतं? शांती शांती या शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना म्हटलं जातं त्याचं तरी नेमकं कारण काय आहे? बऱ्याचदा आपण ज्याला शांत म्हणतो ते शांत असतं तशातला भाग नाही. मी अनेकदा गमतीने सांगत असतो, दोन महिलांची जोर जोरात भांडणं लागली आणि फार जोरात भांडणाऱ्या महिलेला विचारलं, मावशी तुमचं नाव काय? शांताबाई. महिला जोरात भांडणं करते. शांत हे नाव नाही, शांतता हा एक स्वभाव नव्हे नव्हे, शांतता ही एक अवस्था आहे. शांतता ही एक अवस्था आहे. एकनाथ महाराज या अवस्थेमध्ये आहेत. का? कारण ही शांतता येण्याकरता लागणारं ज्ञान नाथ महाराजांकडे आहे आणि ज्ञानाकरता लागणारी श्रद्धा नाथ महाराजांकडे आहे. श्रद्धा नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये आपल्या गुरूंविषयी असलेली श्रद्धा नाथ महाराजांना आत्मज्ञानापर्यंत घेऊन गेली आणि ते आत्मज्ञान परमशांतीपर्यंत घेऊन गेलं. परमशांतीला प्राप्त झालेले एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू सेवेमध्ये त्या देवगिरी गडावर किती वर्ष होते? एक नव्हे, दोन नव्हे, सहा वर्ष होते. सहा वर्षाच्या सेवेनंतर एकनाथ महाराजांवर जनार्दन स्वामींची कृपा झाली असं चरित्रकार वर्णन करतात. थोडक्यात काय की उपदेश व्हायचा असेल तर त्याच्याकरता सेवा असावी लागते. एत सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करीगा सुभटा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संता या भजावे सर्वस्वीसी. ज्ञानोबाराय बोलतात भजावे या शब्दाचा अर्थ सेवा. नाथ महाराजांनी केलेली सहा महिन्याची सहा वर्षाची सेवा फलद्रूप झाली. जनार्दन स्वामींनी त्यांना श्री गुरु दत्तात्रयांचा साक्षात्कार करून दिला आणि आता इथून पुढचा सगळा प्रवास मात्र एकनाथ महाराजांचा श्री गुरु दत्तात्रयांच्या साक्षात्कारामध्ये गेलेला असल्यामुळे इथून पुढचा सगळा प्रवास गुरु दत्तात्रयांच्या चिंतनामध्ये आहे, अद्वैताच्या चिंतनामध्ये आहे. तो नाथ महाराजांचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशाच एका अद्वैताच्या चालू असणाऱ्या प्रवासाला नाथ महाराजांनी खरं तर मला नाथ महाराजांच्या चरित्राकडे पाहत असताना हे चरित्र जितक्या आध्यात्मिक अंगाने उंचीचं आहे तितक्याच प्रापंचिक अंगानेही उंचीचं आहे आणि त्यामुळे नाथ महाराजांचा परमार्थ जितक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला कळतो तेवढ्याच पद्धतीने नाथ महाराजांचा प्रपंच कसा आहे हेही आपल्या लक्षात यावं लागेल. कारण प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा हे शिकविणारं एकमेव चांगलं चरित्र म्हणजे एकनाथ महाराजांचं चरित्र आहे. की प्रपंचात राहून परमार्थ कसा शिकावा, संतांची चरित्र नाथ महाराजांचं चरित्र असो, तुकाराम महाराजांचं चरित्र असो, नामदेव महाराजांचं चरित्र असो, हे प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा हे शिकविणारी चरित्र आहे. प्रपंचात आहेत आणि त्या राहून सुद्धा परमार्थ कसा करता येतो आणि म्हणून एकनाथ महाराजांचा आध्यात्मिक प्रवास जितका महत्त्वाचा आहे तितका एकनाथ महाराजांचा प्रापंचिक प्रवासही आता महत्त्वाचा आहे. एका विशिष्ट कालावधीमध्ये त्या त्या गोष्टी व्हायला पाहिजेत. एकनाथ महाराजांना मौंजीवंदन झालं, उपनयन संस्कार झाले, त्याच्यानंतर वैदिक अध्ययन झालं, त्याच्यानंतर जनार्दन स्वामींकडे सेवा झाली, त्याच्यानंतर जनार्दन स्वामींकडून श्री गुरु दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला. हे जितकं एका अंगाने महत्त्वाचं आहे तितकंच एकनाथ महाराजांची प्रापंचिक स्थितीसुद्धा महत्त्वाची आहे. एकनाथ महाराजां ज्यावेळेस माघारी येतात आणि माघारी आल्यानंतर चक्रपाणींना आनंद होतो, काही असेल आपला मुलगा जनार्दन स्वामीकडे गेला, सहा वर्ष त्यानं सेवा केली, आता माघारी आला, आल्यानंतर चक्रपाणींची पत्नी म्हणजे एकनाथ महाराजांची आजी, आता चक्रपाणी आणि त्यांची पत्नी हेच एकनाथ महाराजांचे आई वडील ना, म्हणजे आजी आजोबा म्हणायचं का आई वडील म्हणायचं
हा जसा प्रश्न पडेल तसा आता आजी आजोबांनी आई वडिलांची भूमिका घेतल्यामुळे चक्रपाणींना आनंद झाला, वडिलांना आनंद झाला, मुलगा शिकला की वडिलांना आनंद होतो, मुलगा शिकला की वडिलांना आनंद होतो, मुलाला डिग्री मिळाली की वडिलांना आनंद होतो, मुलगा शिकून आला की वडिलांना आनंद होतो, मुलाला नोकरी लागली की वडिलांना आनंद होतो, आणि नोकरी लागल्यानंतर आईला एकच वाटत असतं पोराचं लग्न झालं पाहिजे. आई मात्र एकच म्हणत असते पोराचं लग्न झालं पाहिजे. वडील म्हणत असतात याला नोकरी लागावी आणि आई म्हणत असते याचे दोनाचे चार हात करा. ज्यावेळेस माघारी एकनाथ महाराज येतात तेव्हा चक्रपाणींना आनंद होतो का? कारण एका विशिष्ट अशा सद्गुरूंच्या सेवेमध्ये हा राहिलेला आहे, आनंद वाटायला लागला. पण चक्रपाणींची पत्नी म्हणजे आजीने मात्र सांगायला सुरुवात केली, याचं लग्नाचं वय आहे, याचं लग्न करा, याचा विवाह करा, याचा विवाह झाला पाहिजे. विवाहाची चिंता त्यांना लागायला लागली आणि एकनाथ महाराजांचा आता विवाहाचा महत्त्वाचा प्रसंग आहे. चक्रपाणींनी सांगितलं बरोबर आहे, तू म्हणते ते खरं आहे, एकनाथाचं आता लग्न केलं पाहिजे. अगं पण एकनाथाचं लग्न करण्याकरता मुलगी शोधायला नको का? म्हटलं हो, शोधायला पाहिजे. मग मुलगी काय आता लगेच मिळत असते का? त्याला कमीत कमी एक दिवस तरी द्यावा ना. मुलगी काही लगेच मिळेल का? एक दिवस तरी द्यावा. मग चक्रपाणींच्या पत्नीने विचारलं, मग तुमचं म्हणणं काय आहे? चक्रपाणींनी सांगितलं एकनाथाचं लग्न उद्या लावू, आज नको म्हटले. आता उशीर झाला, सायंकाळ झाली, आता उशीर झाला म्हटले, मुलगी पाहायला पाहिजे, आता उद्या करू. म्हणून एकनाथ महाराजांचा विवाह काय आहे, एकनाथ महाराजांची विवाहाच्या संबंधाने भूमिका काय आहे, मी कालच एक ओवी सांगितली होती, आज ती पुन्हा एकदा भागवतातली ओवी सांगून थांबणार आहे. एकनाथ महाराजच सांगतात विवाह विवाह या शब्दाचा अर्थ काय, साधावया आत्मलग्न, सावधान बीजवराचे मन तेने साक्षेपी होय आपण सायुज्य लग्न साधावे. आणि त्यामुळे एकनाथ महाराजांचा जो विवाह आहे तो विवाह जरी आम्हाला विवाह वाटत असला तरी ते एक पद्धतीचं सायुज्य लग्न आहे, म्हणजे सायुज्य नावाची मुक्ती आहे. ती सायुज्य मुक्ती म्हणजे तरी नेमकं काय? आणि हा एकनाथ महाराजांचा विवाह ज्या गिरिजाबाईंबरोबर होतो ती गिरिजा नेमकी कशा पद्धतीची आहे, हा एकनाथ महाराजांच्या विवाहाचा एकंदरीत त्यांच्या प्रपंचाचा आणि प्रापंचिक चिंतनाचा विचार थोडासा आपल्याला करायचा आहे. मी काल आणि आज एकनाथ महाराजांचा कुळाचा विचार मांडला, त्या कुळाच्या बरोबर एकनाथ महाराजांच्या जन्माचा विचार मांडला, आणि त्या जन्माच्या बरोबर एकनाथ महाराजांना झालेल्या गुरुसेवेचा आणि गुरुकृपेचा विचार मांडला. आता एकनाथ महाराजांच्या थोड्या प्रापंचिक स्थितीचं थोडं वर्णन करू. प्रपंचात राहून सुद्धा वृत्ती किती स्थिर ठेवावी, स्थितप्रज्ञ कसं असावं, हे चरित्र जे सांगतं ते एकनाथ महाराजांचं चरित्र सांगतं. त्या चरित्राचा विचार आपण उद्या बरोबर 3:30 ते 5:30 या वेळेमध्ये करू. आजची वेळ संपली. आज सायंकाळी बरोबर 7 ते 9 या वेळेमध्ये परमादरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण गुरुवर्य विठ्ठल महाराज वासकर उर्फ दादा यांचं या ठिकाणी संकीर्तन होणार आहे. तरी बरोबर 7:15 सर्वांनी मंडपामध्ये हजर राहायचं आहे. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.